नमस्कार. पुढच्या 3 मिनिटात आपण चालू करूया. हेलो हेलो हेलो. आवाज क्लियर येतोय का माझा? ओके, धन्यवाद. फोर्टी 1 पार्टिसिपेंट झालेले आहेत. HIS 43. चला, 50 पार्टिसिपेंट झालेले आहेत. आपण सुरुवात करूया. सो काल आपण आपला जो कालच्या दिवसाचा कालच्या सत्राचे जे टॉपिक्स होते ते आपण पूर्ण नाही करू शकलो काही कारणांमुळे. तर आज आपण ते पहिले पूर्ण करूया आणि मग आपल्याला तिसऱ्या दिवसाचा पण कंटेंट पाहायचा आहे. तर काल आपण ज्या गोष्टी बघणार होतो त्याच्यापैकी एक आहे वेळेची चौकट, मुव्हिंग एव्हरेज आणि RSI. आपण वेळेची चौकट जे आहे हे एक उदाहरण आपण एका 20 वर्षाच्या मुलाचं, 40 वर्षाच्या माणसाचं आणि 60 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीचं एक्झाम्पल घेऊन आपण एक इमॅजिन केलं ते कसं काय स्टॉक मार्केटमध्ये त्याचा काय संबंध आहे हे आपल्याला आता समजेल. त्याच्यानंतर मुव्हिंग एव्हरेज आपण मेथीच्या भाजीचं आपण उदाहरण घेतलं. मेथीच्या भाजीच्या उदाहरणाने आपण मुव्हिंग एव्हरेज काय असतो याबद्दल एक विचार मांडला. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं, मुव्हिंग एव्हरेज हा नावाचा जो माणूस आहे हा स्टॉक मार्केटमध्ये आपण कसा त्याचा उपयोग करतो, इकडे स्टॉक मार्केटमध्ये मुव्हिंग एव्हरेजच्या जागी कोण आपल्याला मदत करतं ते आपल्याला
तो एक संबंध आपल्याला कसा महत्त्वाचा आहे ते पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला RSI, RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. खूप लोक ह्या दोन गोष्टींना, मुव्हिंग एव्हरेज आणि RSI ला, खूप लोक इंडिकेटर म्हणून म्हणतात. तर आपण इंडिकेटर म्हणून तर नाही वापरत, आपण त्या गोष्टींचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा होईल आणि त्या गोष्टींचा खरा उपयोग कुठे होईल हे समजून आपण त्यांचा त्यांना उपयोगात आणण्याचा प्रयत्न करतो. आवाज क्लिअर आहे माझा पूर्ण? आवाजात काही? यस सर, यस सर, क्लियर आहे यस सर. यस सर. ओके, परफेक्ट, सर धन्यवाद. सो आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिक साठी. हा, सो भाजी मार्केट म्हटल्यावर जशा वेगवेगळ्या भाज्या खरेदी विक्री आपण करू शकतो. कोण बोलतंय? रेडमी. कुणाचाही व्हिडिओ चालू असेल तर कृपया थोड्या वेळासाठी बंद करूया आपण तो व्हिडिओ, कारण बँडविड्थ खाईल आणि थोडस सेशन मध्ये बाकी लोकांना ऐकण्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आपले जे 9 रत्न आहेत किंवा 9 कार्ड्स आहेत, जसं मी दाखवलं आपल्याला, 9 कार्ड्स पैकी हे 9 कार्ड्स आहेत. या 9 कार्ड्स पैकी पहिले 3 कार्ड आपल्याला समजून घ्यायचे होते पहिल्या 2 दिवसांमध्ये. आपलं एक शेवटचं कार्ड राहिलेलं आहे RSI, टाइम फ्रेम आणि EMA, म्हणजे वेळेची चौकट आणि EMA, हे 2 गोष्टी आपण समजल्यात. त्या गोष्टींचा उपयोग स्टॉक मार्केटमध्ये कुठे आणि कसा होतो तो आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासोबत RSI चा उपयोग आणि हे पुढचे जे 3 कार्ड आहेत त्या 3 कार्डवर, म्हणजे हे जे बेस कार्ड्स आहेत ह्याच्यावर जर आपल्याला पुढच्या 3 कार्डची माहिती मिळाली तर आपल्या हातातले पत्ते किती स्ट्रॉंग असू शकतात, किती ताकदवान असू शकतात, एखादं नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, नवीन ट्रेड घेण्यासाठी ते आपल्याला समजू शकते इथे. ठीक आहे. सो पहिलं जाऊया आपण EMA कडे. EMA साठी आपल्याला चार्ट वर जावं लागेल. थोडासा शेवटचा पाठ घाईघाईत झालेला म्हणून थोडस मागून येऊया आपण. कालच्या दिवसापासून परत सुरुवात करूया. ऑल ओके. सो जसं आपण म्हटलं की एका माणसाला आपण जर उभं केलं आणि त्या माणसाने सुरुवात केली नोट डाऊन करायला, काल आपलं एक एक्झाम्पल एका ठिकाणी फसलेलं, जेव्हा आपण लाईन चार्ट पासून सुरुवात केली. आपण त्याला वेगळ्या प्रकारे सुरुवात, पहिला आपण कॅन्डल चार्ट पासून सुरुवात करून दाखवणार आहोत आणि एक्सेल वर आधी दाखवेन मी एक्सेल वर कसं होतं, मग कॅन्डल स्टिक वर जाऊया आपण. त्याच्याने कदाचित चांगली आयडिया येईल, कारण लाईन वरून आपल्याला कन्फ्युजन झालेलं आणि स्टॉक जो सिलेक्ट केलेला आपण तो थोडा एक चांगला स्टॉक सिलेक्ट करूया, एखादा नोन स्टॉक सिलेक्ट करूया आपण. समजा रिलायन्स. लोड होता है रिलायन्स. हाँ रिलायन्स आहे. आजच्या दिवसात काय झालं जरा बघूया रिलायन्स मध्ये. मिनटा मिनटाला, प्रत्येक मिनटाला रिलायन्स मध्ये काय झालं. आज जो माणूस आपण बसवलेला तिकडे, आजचं पहिलं सेशन,
हे बघा इकडे 2 तारीख लिहिलेली दिसते की 2 तारीख आहे हा चार्ट आहे रिलायन्सचा. 2 तारखेला पूर्ण दिवसात रिलायन्समध्ये काय काय झालं. आता ते काय काय झाल्याच्या आधी थोडस एक्सेल शीटवर जाऊया आपण. आपला नॉर्मल दिवस किती तासाचा असतो? जवळजवळ 24 तासाचा असतो. अप्रॉक्सिमेट 24, ज्याला आपण 24च म्हणतो. 23 तास काही मिनिटाचा दिवस असतो पण आपण त्याला 24 तास म्हणतो. हे झालं आपले 24 तासाचा दिवस. म्हणजे एखाद्या माणसाची दिनचर्या ह्या 24 तासाच्या दिवसावर अवलंबून असते असं आपण धरून चालतो. ठीक आहे. ह्या 24 तासाच्या दिनचर्येमध्ये आपण एक पर्टिक्युलर रुटीनने काम करतो. जसं की आपण सकाळी 6 उठत असू, 7 तयारी करून 8 आपण ऑफिसला जायला निघतो, मग 9 रस्त्यात असतो आपण, मग आपली आपण गाडीत असतो आणि 10 आपण ऑफिसमध्ये पोहोचतो. असं ऑफिसचं रुटीन असतं. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर 12 लंच होतं. लंच नंतर मग एक टाईम येतो 2 झपकी वपकी येते, तर चहाचा टाईम येतो. 3:30-4 आपण चहा पितो. 6 आपण ऑफिसमधून निघतो, परतीचा प्रवासात असतो. येता येता घरी आल्यानंतर थोडस टीव्ही बघतो, 9 जेवायला घेतो आणि मग झोपतो. असं एक रुटीन आहे. जर मी एखादा माणूस इकडे ठेवला आणि त्या माणसाला म्हटलं की ह्या व्यक्तीचं रुटीन आपल्याला समजून घ्यायचंय, तर आणि हे तुझं काम आहे असं त्या माणसाला मी काम असाइन केलं. मी त्या माणसाला सांगितलं हे तुझं काम आहे की मला हा जो व्यक्ती आहे संजय याचं रुटीन मला समजून सांग. आणि तो जो माणूस आहे ना तो माणूस काय करायचा, संजयचं रुटीन समजून घ्यायचं. तर त्याने सकाळी त्याचं रुटीन 6 सुरू होतं ना संजयचं, तर 6 ते रात्री 12 असं अशा इकडे तर आम्ही झोपलेला असतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 6 ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी असतो. तर त्याने जर माझं एखादं रुटीन समजायचं, त्याने प्रत्येक मिनिटाचा माझा अभ्यास केला पाहिजे ना. प्रत्येक मिनिटाला मी काय करतो. म्यूट वर टाकलंय मी प्रत्येकाला. कृपया जर सेशन चालू असताना थोडस म्यूट वर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी क्वेरी असेल तर बिंदास विचारा. ओके. सो आता जर 1 मे ठीक आहे 1 माझं रुटीन चेक करण्यासाठी तो माणूस आला आणि तो फक्त 3 निघून जायचं काम करतोय. 1 2 3 असं करत करत त्याने वर्षभर महिनाभर माझं रुटीन चेक केलं. स्क्रिबलिंग विबलिंग चालू केलं. One moment. सॉरी स्क्रीनवर खूप सारे डिस्टर्बन्स येत होते. ओके. 1, 2, 3 असं करत करत जेव्हा त्या माणसाने माझा अभ्यास सुरू केला तर त्याला माझ्या रुटीनमध्ये काय कळलं की सोमवार ते शुक्रवारचं माझं जे रुटीन असतं ते त्याच्यामध्ये ऑफिसचं रुटीन येतं. आणि शनिवार रविवार मध्ये माझं जे रुटीन येतं, सपोज हा शनिवार रविवार आहे 5 इकडे मी काहीच करत नाही. बरोबर. इथे माझं काहीच नसतं आणि 5 माझं रुटीन वेगळं आहे, 2 माझं रुटीन वेगळं आहे. म्हणजे ह्या 5 मी ऍक्टिव्ह असतो, 2 मी ऍक्टिव्ह नसतो. ऑफिसच्या कामासारखा ऍक्टिव्ह नसतो. हे स्टडी कधी केल्यावर कळलं? जेव्हा त्याने 5 अभ्यास केल्यावर हे कळलं असेल का? नाही कळणार.
सहाव्या दिवसाच्या अभ्यासाला जेव्हा त्याने सुरुवात केली, सहाव्या दिवशी जेव्हा त्याने माझा फॉलोअप घेतला, माझ्या मागावर होता तो सहाव्या दिवशी, तेव्हा त्याला कळलं की सहाव्या दिवशी माझं रुटीन कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणजे 5 दिवस वेगळ्या प्रकार चालतं, 6व्या दिवशी वेगळ्या प्रकार चालतो. 7व्या दिवसाचं जेव्हा बघितलं, 6वा आणि 7वा दिवस सारखा आहे. 8व्या दिवसाला गेल्यावर कळलं की पहिले 5 दिवस त्याच्याशी सिमिलर माझं रुटीन आहे. आणि जर तो हफ्त्याने हफ्ते पुढे गेला, त्याच्यानंतर त्याला हळूहळू कळतंय की अरे या व्यक्तीचं जे रुटीन आहे, संजय नावाच्या व्यक्तीचं, ह्याचं 5 दिवसाचं रुटीन एक असतं आणि 2 दिवसाचं रुटीन वेगळं असतं. आणि हे किती दिवस चालतं? दिवसाचे 24 तास. या दिवसाच्या 24 तासात दर 24 तासाला त्याच्याकडे काही ना काही ऍक्टिव्हिटी आहे. मग जर एखाद्या व्यक्तीने फक्त 10 वाजल्यापासूनचाच अभ्यास सुरू केला माझा, तर त्याला ह्या मी ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्या काही कळणार आहेत का? नाही कळणार आहेत. किंवा एखाद्या व्यक्तीने असं सांगितलं की चहाच्या टाइम पर्यंत माझं रुटीन त्याने ऑब्झर्व केलं, पण ह्या रुटीन ह्या दिवशी ह्या वेळेत काय होतं आपल्याला कळणार आहे का? नाही कळणार आहे. तसंच आपलं इंडियन स्टॉक मार्केट जे आहे ना, ते सुरू होतं 9 वाजता, 9:05 पहिली टिक पडते, 9:15 आपल्याला ऍक्सेसिबल असतं, 9:15 सुरू होतं ते 3:30 असतं इंडियन स्टॉक मार्केट. म्हणजे कुठल्या टाइम पिरियड मध्ये असतं जर आपण बघितलं, ह्या टाइम पिरियड मध्ये असतं इंडियन स्टॉक मार्केट. जसं माझं रुटीन आहे, स्टॉक मार्केटचं पण एक रुटीन असतं. ह्या 6 तासामध्ये ना ह्या जगात खूप साऱ्या उलाढाली होतात, तशा स्टॉक मार्केटमध्ये पण उलाढाली होतात. स्टॉक मार्केटला सुद्धा सुट्टी असते, आपल्याला जशी सुट्टी असते तशी स्टॉक मार्केटला सुद्धा सुट्टी असते 2 दिवसाची, शनिवार आणि रविवार. बरं आहे ती 2 दिवसाची सुट्टी आणि 6 तासात मार्केट आहे, नाही तर दिवसभर लोक हेच करत बसली असते. ओके, सो ह्या 6 तासाचं पण एक रुटीन असतं. जसं माझं 24 तासाचं रुटीन आहे ना, तसं ह्या 6 तासाचं एक रुटीन आहे. खूप लोक हे रुटीन न जाणताच मार्केटमध्ये आपले प्रयत्न चालू ठेवतात आणि हे रुटीन एवढं प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता जर त्याच्यावर वर्षानुवर्ष तुम्ही घालवला टाइम ऑब्झर्वेशनसाठी. नुसतं बघत नाही बसायचं, चार्ट नुसता बघत नाही बसायचं, जर ऑब्झर्व करायला सुरुवात केली, निरीक्षणाला सुरुवात केली, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कळू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे कळू शकतात. त्याच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या 5 दिवसात. जसं मी सांगतोय, एक गोष्ट मी एक्सप्लेन केली RSI बद्दल, RSI नावाच्या माणसा, सॉरी EMA नावाच्या माणसाबद्दल. तो EMA नावाचा माणूस प्रत्येक 5 मिनिटाला काय होतंय किंवा प्रत्येक दिवसाला काय रेट आहे तो लिहून ठेवत होता. पण तो कसं माणूस आहे, त्याची कपॅसिटी हे आहे की तो 10-10, 5-5 मिनिटांनी लिहू शकतो. 1-1 मिनिटाचं डिटेल्स तो ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. मग आता जेव्हा आपल्याकडे कम्प्युटर आहे, तर कम्प्युटर 1-1 मिनिटाचा हिशोब ठेवतात. प्रत्येक रेटचा जो मेथीचा भाव होता तो 1-1 मिनिटाला कितीने चेंज झालाय त्याचा हिशोब कम्प्युटर ठेवू शकतो. मेथीचा भाव चेंज होणं म्हणजे काय आणि ह्या रुटीनचा त्याच्याशी काय संबंध आहे, हे मी एक्झाम्पल जेव्हा समजवायला आपल्याला घेतलं तेव्हा मी, एक मिनिट, हे जेव्हा समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण तेच 6 तासाचे जे रुटीन आहे ना ते असं फिट केलं. आपण या रुटीनमध्ये काय दिसतंय, सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण माहिती नाही आज मार्केटमध्ये काय होणार आहे, भाजी मार्केटमध्ये आपण आलोय फक्त एका इमोशनने. इकडे जेव्हा जास्त लोक, सप्लाय जास्त आहे म्हणजे पुरवठा जास्त आहे आणि मागणी जेव्हा कमी आहे तेव्हा तुम्हाला कळेल मेथीचा भाव पडलेला आहे. जेव्हा मागणी आणि पुरवठा दोन्ही पण समान आहेत तेव्हा मेथीचा भाव कुठेच नाही, मेथीचा भाव त्या 2-4 तासांसाठी त्याच रेटवर आहे, त्याच दरावर मेथीचा भाव चालू आहे. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा काय होतंय, मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे, मग मेथीचा भाव वाढायला लागला. ग्रीन कलरने मी दाखवलंय, हे रेड कलर आहे, हे ग्रीन कलर आहे, इथे कुठेच भाव नाही जात आहे म्हणून तो तसा आहे. दिवसाच्या शेवटी काय होतंय, आपल्याला दुकान बंद करायचं. जर दुकान बंद करायचं तो हाय त्या भावाला विकून जातो. म्हणजे मेथीचा भाव अशा लेवलवर उतरून जातो की कोणीही गिराईक नसताना पण गिराईक तिकडे घेऊन जाऊ शकतो, कारण एवढ्या स्वस्तात मिळतंय ते. तेच रुटीन आपलं स्टॉक मार्केटमध्ये पण होतं. या 6 तासात त्याच भावाची चढ उतार होते आणि तोच जो चढ उतार आहे तो चढ उतार मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. एका दिवसामध्ये हे दर 5-5 मिनिटाला आहे, म्हणजे इथून आपण सुरुवात केली ना तर 5-5 मिनिटाच्या गॅपने कसं काय चढ उतार होतोय हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. किती लोक आलेले आहेत, त्यांचा इंटरेस्ट काय ते आपल्याला समजतं. पूर्ण एक दिवस स्टॉक मार्केटचा किती तासाचा असतो जर मी तुम्हाला विचारलं तर 9 वाजून ते 6 वाजेपर्यंत, सॉरी 9:15 ते 6:30,
9 ते 6:30 म्हणजे 9 ते 10:15 एक तास, 10 ते 11:15 दोन तास, 11:15 ते 12:30 तीन तास, 12:12 ते 1:15 चार तास, 1:15 ते 2:15 पाच तास, 2:15 ते 3:30 सहा तास आणि 3:30 पर्यंतची 15 मिनिटं. असं करत करत आपली झाली 300, आपले झाले 6 तास 15 मिनिटं. 6 तासाचे झाले 60 मिनिटांनुसार आपण जो हिशोब केला, हेच काल मी एक्सप्लेन केलेलं, इंटू 6 किती झाले 360 आणि हे 15 म्हणजे आपले किती झाले टोटल मिनिटं. टोटल आपल्याला फक्त 375 मिनिटांचा अभ्यास करून आपली पोझिशन घ्यायची असते. जो व्यक्ती फक्त 375 मिनिटांचा अभ्यास करून आपली पोझिशन घेतो त्याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडर. म्हणजे त्याचं काम एका दिवसातच पूर्ण होतं. एका दिवसाचा अभ्यास त्याने केला की त्याचं काम एका दिवसातच पूर्ण करायचंय त्याला. दुसऱ्या दिवसावर त्याने आपला जी मेथीची भाजी आहे ती दुसऱ्या दिवशी विकायला ना बसायचं. आजच्या दिवसाचा त्याचा दर त्याला अभ्यास कळलाय तर आजच्याच दिवसात ती विकत घ्यायची आणि विकायची आणि निघून जायचं. असा झाला इंट्राडे. जर तुम्ही चुकून हे जे 375 आहेत हे झाले वन डेचे. जर मी म्हणतोय हप्त्याचे 5 दिवस मार्केट असतं तर 5 दिवसाचे किती झाले 375 × 5 1875 मिनिटं झाली. आता 1875 चा अभ्यास जर आपण करायला गेलो, इकडे आपण अभ्यास करताना किती मिनिटाचा सेट वापरतो, किती किती मिनिटांनी आपण ते जो रेट नोट डाऊन केला पाहिजे, कोणता बेस्ट कोणती जी पद्धत आहे ती बेस्ट पद्धत असू शकते असं मी म्हणेन. जर आपण एका तासाच्या आतला अभ्यास करत असू, इथे पण जरा मी थोडस अजून ऍड करतो, एक तासाचा अभ्यास आपण करत असू, एक तास मी लिहिलं इकडे, तर एक तास म्हणजे 60 मिनिटं बरोबर. आपल्याला काय करायचं, मी 2 मिनिटात मार्केटमध्ये जाणार, पुढच्या 3 मिनिटात मी माझं डिसिजन घेणार, भाजी घ्यायची का नाही घ्यायची, जो रेट मिळेल त्या रेटला घेणार, विकणार, येणार, निघून जाणार. कोणी मला त्या रेटला विकायला रेडी आहे त्या रेटला मी विकत घेणार आणि निघून जाणार भाजी घेऊन. असा जर मी आहे तर त्याला स्काल्पर म्हणतात स्टॉक मार्केटमध्ये. हे वेगवेगळ्या प्रकारचे, एक मिनिट, अजून लोक जॉईन करतायत तर त्यांना मला मध्ये मध्ये ऍड करायला लागतं. हा, असे वेगवेगळ्या प्रकारचे ना स्टॉक मार्केटचे खरेदी विक्री करणारे, त्यांना काय म्हणणार आपण, व्यापारी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी आहेत. ते एक स्काल्पर असतो, असं हे असे लोक असतात ना जे खूप बिझी असतात आणि त्यांना लगेचच्या लगेच सगळं करायचं असतं. बिझी असतात किंवा असं म्हणू शकतो मी, ते जास्त वेळ मार्केटमध्ये थांबू शकत नाही. ते येतात, मेथीची भाजी ज्या रेटला मिळते त्या रेटला कोणी विकत असेल ती विकत घेतात आणि निघून जातात, अशा प्रकारचे असतात. पण इकडे कसं आहे, आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये विकत घेऊन आपल्याला विकायचंय परत. म्हणजे आपण एकाकडून घेतो आणि दुसऱ्याला विकायचं तेव्हा आपलं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होणार आहे. आपल्याला जाऊन खायची नाही ती भाजी घरी जाऊन, आपल्याला त्याच मार्केटमध्ये कमी रेटला घ्यायची आणि जास्त रेटला विकली तर आपला फायदा होणार आहे. तर हे स्काल्पर काय करतात, ती मेथीची भाजीची जुडी 5 रुपयाला घेतात सपोज आणि तिथल्या तिथे 7 रुपयाला किंवा 5 रुपये 50 पैशाला विकतात. पण यांची हे जी किंमत काय म्हणतात, 5 रुपये 50 पैशाला जी विकतात ते काय 1-2 जुड्या नाही विकत, ते किती विकतात, 1000 जुड्या विकतात आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा जास्त होतो. ह्या लोकांना स्काल्पर म्हटलं जातं स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये. काही लोकांना पूर्ण दिवसभर त्या मार्केटमध्ये खरेदी विक्री करायला आवडतं पण मग त्यांना 60 मिनिटांचा अभ्यास करून काय फायदा नाही, त्यांनी पूर्ण 375 मिनिटांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांना म्हणतात इंट्राडे ट्रेडर. काही लोक म्हणतात बाबा मला एका दिवसाच्या अभ्यासावरून काय नाही करता येणार, एवढ्या घाईघाईत मला काहीच नाही करता येणार, मला पूर्ण 1 हप्त्याभरासाठी करायचं आहे. तर त्या लोकांना म्हणतात पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडर. हे जे स्विंग ट्रेडर किंवा पोझिशनल ट्रेडर आहेत हे 5 दिवसाचा अभ्यास करतात. आता 60 मिनिटांचा अभ्यास करायला तुम्ही जर बघितलात तर कुठली टाइम फ्रेम महत्वाची आहे, म्हणजे किती वेळाचा अभ्यास असला पाहिजे त्याला, तर टोटल जी वेळ आहे ती 60 मिनिटं आहे ना, टोटल जी वेळ आहे ती 60 मिनिटं आहे. तर त्याने 1-1 मिनिटाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून इकडे जे आपण टाइम फ्रेम चूज करतो ही जी टाइम फ्रेम लागणार आहे, म्हणजे प्रत्येक टिक प्रत्येक वेळेला जेव्हा तो पेन उचलणार त्याने दर 1 मिनिटाला पेन उचलून नवीन रेट लिहायचा आहे त्या माणसाने, असं इकडे म्हटलं जातं. म्हणून इकडे 1 मिनिटाची टाइमफ्रेम लागणार आपल्याला. जर आपल्याला पूर्ण दिवसाचा करायचा आहे
तर आपल्याकडे 375 मिनिट, एक एक मिनिट करायला गेलो तर खूप 375 करायला खूप वेळ लागेल. मग इकडे आपण काय करतो, ओके स्क्रीन दिसत नाहीये, ठीक आहे सॉरी, बरं झालं सांगितलं. आता दिसतंय का सांगा. दिसतंय हा. मग आता जे इंट्राडे आहेत, इंट्राडे वाले काय करतात, यांनी जर 60 मिनिटाचा अभ्यास केला आणि पूर्ण दिवस ते होल्ड करून ठेवू शकतात का, जसं संजय कदमला जर भेटायचं आहे आणि हा माणूस जर 2 वाजता आला, या माणसाला काय कळलं की इकडे 2 वाजता आहे, 2 ते 6 मध्ये मी ऑफिसमध्ये, या माणसाने माझा रुटीन स्टडी केला, ह्याला मला भेटायचंय, हा मला भेटायला आलेला आहे, 2 ते 6 मध्ये तो आला तर मी त्याला भेटेन का? नाही भेटणार, कारण मी ऑफिसमध्ये असणार, मी माझ्या घरी नसणार आहे, हा माझा अभ्यास आहे. सपोज जर त्या माणसाने फक्त एवढाच अभ्यास केला आणि त्याच्यावर माझं पूर्ण भवितव्य ठरवलं, मी दिवसभरात काय करतो, या पूर्ण 5 तासात मी जर घरी नसतो आणि त्याने ठरवलं की मी कधीच घरी नसतो, तर त्याला मी भेटू शकेन का? कधी नाही भेटू शकेन. तसं स्टॉक मार्केटमध्ये फक्त 60 मिनिटांमध्ये जे काय घडतंय त्याच्यावर जर आपण अभ्यास करून पूर्ण 1 दिवसात काय काय उलाढाली होणार आहे हे जर जज करायला गेलो आपण, तर आपल्याला चांगला रेट मिळेलच याची गॅरंटी नाही, किंवा चांगली डील मिळेलच याची गॅरंटी आपल्याला नाही. ठीक आहे, नो फील. हा एकच मिनिट काढ. 525 ना घेत. म्यूट करावं लागतं मला मध्ये मध्ये, नो प्रॉब्लेम. हा सर, टाइम फ्रेम आपण 1 मिनिटाची वापरली, ह्याला काय सांगितलं, तू दर 5 मिनिटाने नोट कर. मग हा किती, ह्याच्याकडे किती येणार नोटिंग्स किंवा किती रेट येणार टोटल, ह्याच्याकडे वेगवेगळे दर जे येणार ते 60 वेगवेगळे दर येणार, ह्याच्याकडे किती दर येणार 75 वेगवेगळे दर येणार, 1875. बापरे, 5-5 मिनिटाचं करायला गेलं तर खूप जास्त होईल. मग ह्याला आपण देतो की दर 15 मिनिटांनी कर रे बाबा तू, 15 मिनिटांनी चालेल मला करायला. पण 15 मिनिटांनी जर करायला गेलं तर किती करायला लागतील, 1875 भागिले 15, टोटल 125 त्याला रेट लिहावे लागतील. दर 15 मिनिटांनी एक रेट लिहत गेला तर 1875 मिनिटांमध्ये 125 रेट जर त्याने लिहून घेतले तर त्याच्यावरून जे त्याला दराचा एव्हरेज मिळेल किंवा सरासरी मिळेल ना, ती सरासरी त्याच्या पूर्ण 5 दिवसासाठी कामाला येईल. समजत असेल तर हो म्हणा. असेच 5 दिवसांचे 4 हप्ते केले म्हणजे किती झाले, जवळजवळ 20 दिवस किंवा 25 दिवस पकडा, 4 हप्ते किंवा 5 हप्ते म्हणजे काय झाला, 1 महिना झाला ना. 1 महिन्याचे किती दिवस झाले, म्हणजे जर 4 हप्ते पकडले सपोज गुणिले 7500 मिनिट झाली पूर्ण. याला म्हणतात मॉडरेटली पोझिशनल, म्हणजे काय, पोझिशनल जे आहेत हे 1 हप्त्यासाठी वीकली पोझिशनल, एक मिनिट, वीकली पोझिशनल हे झाले मंथली पोझिशनल. म्हणजे ह्या अभ्यासावर हे मेथीच्या भाजीचा अचूक अंदाज लावू शकतात, 1 महिन्यामध्ये मेथीचा रेट कसा वर खाली होतो 1 महिन्याच्या याच्यावर, पोझिशनल रेट. हे वेगवेगळे प्रकारचे ट्रेडर आहेत. इथे मी काय सांगतोय माहितीये का, वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेडर आहेत ना, त्याने अभ्यास जर करायचा असेल, त्याला जेवढं काम करायचंय त्याचा तेवढा अभ्यास असला पाहिजे. याला पूर्ण 25 दिवसावर मेथीची भाजी किंवा दुसरी भाजी असेल जी 25 दिवस टिकते असं समजा, मग त्याला 25 दिवसात कधीही तो चांगला भाव मिळू शकतो. मग जर त्याला ते समजून घ्यायचं तर त्याने 25 दिवसाचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे एवढ्या मिनिटाचा अभ्यास केला पाहिजे. आपल्यासाठी 24 दिवसाचे 24 तास असतात, मार्केटसाठी तेवढे नसतात ना, मार्केटसाठी 6 तास 15 मिनिटं असतात. म्हणून 6 तास 15 मिनिटांनुसार त्यांच्या हिशोबानुसार दर दिवसाचे 6 तास 15 6 तास आणि 15 मिनिटं मिळून 25 20 दिवसाचे किती होतात ते इकडे काढलेले मी. आणि मग ते काढल्यानंतर जर आता मी 15 मिनिटांनी अभ्यास करायला गेलो तर परवडेल का? नाही परवडणार. म्हणून मी ह्याला 60 ने डिवाइड करतो. म्हणजे तू बाबा मला एकेका तासाने सांग रेट काय आहे असं मी त्याला सांगितलं. जर मी असं एकेका तासाने काढायला सांगितलं तर मला काय मिळतं इकडे, किती रेट्स मिळतील, 125 रेट्स मिळतील. आणि जर मी 25 केलं
तर इकडे मला किती मिळतील 156 रेट मिळतील बरोबर 156 वेगवेगळे रेट मिळतील पण 6 तास हे 375 × 5 आणि ह्या 22 दिवस असतात सॉरी 20 दिवस नसतो 22 दिवस असतो 20 दिवस नाही 1 दिवस गुणिले 22 आपण पकडतोय 22 दिवसाचं मार्केट आपण पकडून चालतो 20 दिवसाचं नाही पकडत आपण भले 5 हप्ते असू दे 4 हप्ते असू दे 22 दिवस ऍक्टिव्हली मार्केट असतं कुठल्याही महिन्यात 22 दिवस येतात हां मग आपल्याला किती मिळाला आकडा 137 म्हणजे तासा तासाला आपण नोट डाऊन करायला सुरुवात केली तर आपल्याकडे 137 वेगवेगळे रेट येतील आता हेच रेट रिलायन्सच्या बाबतीत काय झाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे रिलायन्स मध्ये एक एक मिनिटाचा रेट आपण बघणार आहे रिलायन्सचा कसा चेंज होतोय रिलायन्स सुरू झाला 2 तारखेला 9:15 रिलायन्सचा सुरुवातीचा रेट होता त्या एका मिनिटामध्ये रेट वाढून 2156 वरून कितपर्यंत गेला 2173 2156 वरून 2173 म्हणजे किती वाढला तो रेट 17 रुपये 2156 वरून वाढून 2173 गेला बरोबर हा रेट वाढलाय ना म्हणजे वरती गेला म्हणून 17 रुपयाने वाढलाय तो एका मिनिटात हे इकडे दर्शवलं जात आहे याच्यासोबत आहे ना अजून एक गोष्ट त्याची शेपटी पण येते शेपटी काय असते ते पण मला सांगायचंय हा याच्यानंतर पुढच्या मिनिटात जेव्हा गेला रिलायन्स पुढच्या मिनिटात गेल्यानंतर किती झालाय 2172 वरून थोडासा खाली गेलेला इथे दिसतंय पण जेव्हा सुरुवात झाली ना ह्या मिनिटाची तेव्हा 72 वरून सुरुवात झाली आणि ह्याच्याकडे किती वेळाचा टाइम आहे पूर्ण 1 मिनिटाचा तर त्या पूर्ण 1 मिनिटात तो वर खाली वर खाली वर खाली लोक खरेदी विक्री करत होते परत खरेदी विक्री करत होते 30 सेकंद झाले 40 सेकंद झाले खरेदी विक्री चालू आहे वेगवेगळ्या ही खरेदी विक्री म्हणजे काय कोणीतरी रिलायन्स 2178 विकतंय आणि समोरून कोणतरी विकत घेतंय हे जे मार्केट आहे हे डिजिटलाइज्ड आहे म्हणजे जगाच्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून तो व्यक्ती खरेदी करतोय त्याला समोरचा माणूस दिसत नाही भाजीवाल्याची भाजी घेताना आपल्याला दिसतं समोरचा माणूस त्याच्यामुळे आपल्याला कळतं आपण कोणाकडून खरेदी केलं इकडे आपल्याला कळत नाही इकडे आपण कोणीतरी विकले म्हणूनच आपल्याला मिळालंय असं समजायचं 2176 आता इथे 2176 जो रेट दिसतोय त्या रेटला जर तुम्ही विकत घेतली वस्तू तर तुम्हाला कोणीतरी विकली म्हणून तुम्ही विकत घेतली आणि तुम्ही पुढच्याच त्याच मिनिटाचा म्हणजे इथे समजा विकत घेतली तुम्ही 2172 आणि पुढच्या 50 सेकंदामध्ये तुम्ही विकून टाकली 2173 झाली ती 77 झाली म्हणजे 5 रुपये तुमचा फायदा झाला 5 रुपये तुमचा त्या 30 सेकंदात फायदा झाला जर तुम्ही 1 मेथीची जुडी विकली असती तर 5 रुपयाचा फायदा होईल जर तुम्ही 10 मेथीच्या जुड्या विकल्या तर 50 रुपयाचा फायदा होईल जर तुम्ही 100 विकल्या तर तुमचा 500 रुपयाचा फायदा 1 मिनिटात झाला हे ऐकायला बरं वाटतं मार्केटमध्ये एवढे फटाफट एवढे मोठे पैसे आपल्याला नाही बनवायचे तर आपल्याला 1 मेथीच्या जुडीवर काम करायचंय आता 5 दिवसानंतर तुम्हाला जेव्हा हे सगळं स्किल कळणार आहे ना प्रत्येकाने एकच स्टॉक घ्यायचा आहे आणि जसं सांगितलंय तेवढे दिवस होल्ड करून बघायचंय तेवढे दिवस थांबवून बघायचंय तो कितीने वाढतो कितीने कमी होतो ठीक आहे तर हे पुढच्या 1 मिनिटाचं झालं त्याच्या पुढच्या 1 मिनिटात काय झालं त्याच्या पुढच्या 1 मिनिटात बघाल जसा हा 3रा मिनिट सुरू झाला म्हणजे 9:17 जेव्हा झाली ना 2177 गेलेला पण काही लोकांनी विकायला सुरुवात केली त्याला खूप लोकांनी विक विकला तो आला 74 पर्यंत म्हणजे 30-40 सेकंदानंतर इकडे आला आणि त्याच्यानंतर परत तो वाढायला लागला आणि तो मिनिट संपायच्या आत 17वा मिनिट संपायच्या आत तो परत 79 झाला म्हणजे इथून पण अजून 2 रुपये वरती कोणीतरी विकत घेतला म्हणून तो एवढ्या वरती गेला डिमांड वाढला ना डिमांड वाढला की वस्तूचा भाव वाढतो काय म्हटलंय आपण इकडे इकडे हा विकणारा एकच होता तो विकत विकायला रेडीच नव्हता तो 2177 कोणीतरी त्याला सॉरी 2174 कोणी त्याला 75 रुपये दिले मग भाव 75 झाला मग तिकडे नोट डाऊन केला जातो 1 मिनिटाचा भाव 75 पण तो 1 मिनिट संपलाय का अजून नाही अजून 30 सेकंद बाकी आहेत परत वाढला कोणीतरी 78 घेतला कोणीतरी 79 घेतला तेवढ्यात तो 17वा मिनिट संपला जसा तो 17वा मिनिट संपला रिलायन्सचा भाव इथे प्रिंट झाला 2179 रुपये मग पुढच्या मिनिटात गेला
आता हे जर 5 मिनिट मी जोडतोय तर तुम्ही बघाल इथून 2175 पासून ते 2182 किती झाले टोटल 26 रुपयांनी वाढलेलं आहे. मग ह्या 5 मिनिटांना मी आता जोडतो, हे 1 मिनिटाचा अभ्यास होता ना, याला मी जेव्हा 5 मिनिटाचा करतो ते सगळे सगळी जी प्राइस ऍक्शन आहे ना, प्राइस ऍक्शन म्हणजे किमतीमध्ये झालेला तो सगळा बदल आहे ना, तो मी एका एका कॅन्डल मध्ये घेतला. आता एक मिनिट, 2 तारखेचा, हा हा हे बघा 2 तारखेचा. आता मी परत एकदा थोडस मागे जातो म्हणजे सुरुवात कुठून झाली त्याच्याने तुम्हाला नक्की कळेल. आता मी बोलतोय काय बोलायला चाललोय. सर ते झूम होईल का सर? हो हो झूम होईल, झूमच करतोय मी. सुरुवात याची जेव्हा झाली इथून, आपली स्वतःची स्क्रीन पण झूम करता येते कुठली झूमची का? हा त्यांना 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 प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणत. हा हा स्वतःची करता येते का? ओके आपल्या स्क्रीनवर आपण फोटो झूम केला करून बघायचं होते झूम. हा हे बघा आता 2156 होता, 2156 पासून सुरुवात झाली. इकडे मी त्याला थोडासा ग्रीन कलर देतोय सुरुवात झाली आणि जेव्हा शेवट झाली 5 मिनिटांनंतर, 5 मिनिटांनंतर आपण कुठे पोहोचलो 1 2 3 4 5 इकडे पोहोचलो. आता हे ग्रीन आणि रेड रेड कॅन्डल काय आहे ना ते तुम्ही कदाचित व्हिडिओ बघितलं त्यांना माहिती असेल, पण मी समजवण्याचा परत प्रयत्न करतो. एखादी गोष्ट वरती जर गेली, खाली सुरू होऊन जर वरती क्लोज झाली ना, तर त्याचा कलर ग्रीन दाखवला जातो मार्केटमध्ये, आणि जी वरती सुरू होऊन खाली जाते ना त्याचा कलर रेड दाखवला जातो. म्हणजे ह्या ह्या कॅन्डल, ह्याला कॅन्डल म्हणतात, कॅन्डलला ह्याला ह्याची सुरुवात कुठे झाली विचारलं तर तुम्ही म्हणाल ओपनिंग वरती आहे क्लोजिंग खाली आहे, सुरुवात वरती झाली क्लोजिंग खाली आहे, म्हणून ही रेड आहे, म्हणून ही लाल कलरमध्ये. याची सुरुवात खाली आहे आणि क्लोजिंग वरती म्हणून ही ग्रीन कॅन्डल. याचा व्हिडिओ ऑलरेडी ग्रुपमध्ये आलेला आहे, एक साधा व्हिडिओ आहे जिथे कॅन्डल कसं समजायचं ते सांगितलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला काय कळतंय की सुरुवात इथून झाली आणि कुठे जाऊन संपलंय, इथून सुरुवातून इथे जाऊन संपलं. आता हे 5 च्या 5 जर मी ऍड केले, ऍड केले म्हणजे एकमेकात घुसवले तर काय होईल, इकडे आपल्याला दिसेल ह्याच 2 लाईनी असतील आणि मी याला 5 मिनिटं करतो. ठीक आहे, 2 तारखेला आपण जाऊया. 2 तारखेला सगळ्यांचं ऍडिशन होऊन हे काय दिसते बनले झाले, समजलं का? हे 5 च्या 5 जे होते ना ते ऍड झाले इकडे, बरोबर. म्हणजे 1 मिनिटामध्ये त्यांची गोळाबेरीज केली, 1 मिनिटामध्ये काय काय घडलं याची जेव्हा आपण गोळाबेरीज केली, ही वाली दिसतंय इकडे काय होत आहे. ह्या 5 च्या 5 जर ऍडिशन केलं मी तर हे सगळे क्लब करून आपल्याला काय कळलं, ज्याने 1 मिनिटाने नोट डाऊन केलं ना त्याला काय कळलं, रेट 73 पण होता, 77 पण होता, 80 पण होता आणि 82 पण होता. पण त्याच्याकडे 1-1 मिनिटाचे 5 वेगवेगळ्या प्राइस आहेत. पण ह्याला जर म्हटलं तर तो काय म्हणेल, 5 मिनिटानेच मी नोट डाऊन केलं तर मला काय कळलं, 26 रुपये डायरेक्ट वाढला. म्हणजे 5 मिनिटात 26 रुपये वाढला असं कळतंय. पण ह्याच्यात कसं कळतंय, आपल्याला पहिले 17 रुपये वाढला, मग 4 रुपये वाढला, मग 2 रुपये वाढला, मग 1 रुपये, मग असं वाढलंय. हे कितपत किती जणांना कळलंय? येस ऑर नो मध्ये बोला पटापट. येस. ठीक आहे. येस. हा आता ह्याच्यामध्ये ज्या जेव्हा इथून सुरुवात होते ना खालून, ह्याला ओपन म्हणतात. इथे ओ लिहिलाय ना, ह्याला ओपन म्हणतात. तुम्ही बघाल ही प्राइस आहे 2156 जी इकडे दिसते, इकडे पण तुम्हाला 30 दिसेल जेव्हा मी ह्याच्यावर माऊस आणतो ना, 2157 ती 30 प्राइस आहे. 56.81 म्हणजे 2157 हाय म्हणजे काय, कुठपर्यंत वरती गेलं त्या 1 मिनिटात. आता इकडे छोटीशी शेंडी दिसते आपल्याला या कॅन्डलमध्ये ना, छोटीशी इकडे एक शेंडी दिसते, म्हणजे तो किती वरती गेलाय बघायला गेलं तर 73-80 पर्यंत गेलेला आहे. इकडे बघा तुम्ही, आता मी ह्याच्यावर माऊस ठेवेन, 73-80 पर्यंत गेलेला आहे, बरोबर. आणि लो लो म्हणजे काय, खाली कुठपर्यंत, हा तर खाली गेलाच नाही, म्हणजे जिथे ओपन झाला 57 तिथेच तो. हे 2 पॉइंट बघा, ओपन आणि लो,
जिथे ओपन झाला दोन्ही प्राइस सेम आहेत 57 आणि 75. याचा स्क्रीनशॉट घेतो मी जरा एक्सप्लेन करायला. म्हणजे हे दोन आहेत ना, हे दोन पॉइंट हे सेमच आहेत. ओपन पण तिथेच झाला आणि खाली गेलाच नाही त्याच्या, म्हणून ओपन आणि लो सेम आहे. फक्त वरती थोडासा जास्त गेलाय, 73.80 इथे 73.40 आहे. म्हणजे हाय जो आहे हाय 73 गेलेला आणि 80 आलेला आहे खाली. म्हणजे 40 पॉईंट वर खाली झालाय, क्लोज होताना तो 40 पॉईंट खाली झाला म्हणून इकडे तो रेट आलेला आहे 40 पॉईंटचा. ह्याचं काय झालंय कोणी सांगेल? हा खाली गेलेला आणि वरती पण गेलेला आहे. म्हणजे ह्याचा ओपन 21.72, लो जो आहे तो आहे 21.72.18, हाय जो आहे तो आहे 21.79.20 आणि क्लोज कुठे झालेला आहे? जेव्हा टाइम संपला तेव्हा प्राइस इकडे होती 77. हे याचं गणित आहे. अशी प्रत्येक कॅन्डल. आता ह्याच्यामध्ये हा खालीच गेला वरती गेलाच नाही, ह्याच्यामध्ये ओपन ह्याचं वरती असणार आहे क्लोजिंग खाली असणार आहे, असा हा रेट आहे. म्हणजे ह्या पुढच्या 5व्या मिनिटानंतर 6व्या मिनिटात मी तुम्हाला विचारलं रेट चढलाय का पडलाय, काय सांगू शकता तुम्ही? चॅट बॉक्स मध्ये बोला किंवा पडलाय. पडलाय ना, बरोबर. आता इकडे जर बघाल हे पुढचे 5 मिनिटं मी परत ऍड करतो, ह्या तुम्हाला 5 मिनिटात कळेल की डायरेक्ट नाही पडलाय. आपण इकडे बघताना कसं दिसतंय डायरेक्ट पडलाय, इकडे प्रत्येक मिनिटाला तो थोडा 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 मध्ये चढलेला पण आहे. पण ह्या सगळ्यांना जेव्हा आपण ऍड करणार ते आपण कोणता आणि रेट कोणता चेक करणार, ह्याचा रेट आणि ह्याचा रेट. कारण इथून पडायला सुरुवात झाली, इथपर्यंत पडला म्हणजे 2182 पर्यंत पासून ते 2166 पर्यंत पडलाय, बरोबर. आणि इकडे तुम्ही बघितलं लाईन ऍडजस्ट झाली, बरोबर. म्हणजे हे 5 मिनिटाला ऍड केलं तेव्हा हे 1 मिनिटाचा चार्ट 5 मिनिटांमध्ये असा दिसतो. इकडे 5 मिनिटं दिसतात, हे 5 लिहिलेलं आहे. इकडे पण 5 चेंज झाले. जेव्हा मी चार्ट चेंज करतोय हा वाला सिलेक्ट करतो तेव्हा इकडे 1 मिनिट होतोय, हा वाला सिलेक्ट करतो तेव्हा इकडे 5 मिनिट होतोय. जर ह्यालाच मी ऍड करत करत गेलो 5-5 मिनिटं आहे ना, म्हणजे आता मी अभ्यास जो सुरू केला इकडे मी दाखवलं 1 मिनिटाच्या अभ्यासात 7 स्टडी केले, 7चा मी अभ्यास केला, तर मी 1 तासापर्यंत त्या मेथीच्या भावाला समजू शकतो. 5 मिनिटासाठी मी 75 जर असे स्टडी केले, म्हणजे ही 1, 2, 3 असे पूर्ण 75 जेव्हा मी अभ्यास करणार, या पूर्ण 75 वर मला दिवसाची काय हलचल आहे ते कळणार आहे. म्हणजे आता दिवसाची हलचल काय कळली मला, इथून सुरू झाला ना दिवस, हे बघा इथून सुरू झाला आणि इथून मी 75 मोजायला घेतो. आता 5 मिनिटं करतो इकडे. पुढे दिवस कुठला दिवस आहे? हा दुसरा आहे ना. मग इथून सुरुवात झाली दिवसाला. 2 तारखेला सकाळी 9:15 2156 होता रेट आणि शेवटची कॅन्डल जेव्हा पडली, कुठे गेली? बापरे, भाव किती वाढला रिलायन्सचा, इथे संपला 2207. 2207 म्हणजे किती रुपये वाढला? 51 रुपये वाढला. आता मी ह्याला जर दिवसामध्ये केलं, हे बघा इकडे जर मी दिवस केलं तर आपल्याला काय दिसतंय, इथून इथपर्यंत डायरेक्ट एका दिवसात लगेच, म्हणजे दिवसात वाढलं म्हणजे कसं वाढलं समजलं ना आपल्याला. याला मी तासात जर बघायला गेलो तर तासात मला प्रत्येक तासाला कसा वाढलाय ते समजणार आहे, बरोबर. इथे प्रत्येक तासाला समजते, म्हणजे ही 2 तारीख आहे. प्रत्येक तास म्हणजे किती झाले? 6 तास आपल्याला पकडायचे. हे बघा, हे 6 तास मी पकडतोय आता. 1, 2, 3, 4, 5, 6 सॉरी, हा पहिला मागची कॅन्डल येते, इथपासून 6 तास होतात. 6 तास आणि 15 मिनिटं आहे ना. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 15 मिनिटाचा शेवटचं आहे. ह्याला मी एक दिवस म्हटलं तर कसं होईल, सगळं एकत्र झालं. याला मी म्हटलं 1 तास, 6 तुकडे झाले त्याचे. याला जेव्हा मी अर्धा तास म्हणेन तेव्हा किती तुकडे होतील? 12 तुकडे होतील. मोजून बघा, जेव्हा मी 5 मिनिटं म्हणेन किती तुकडे होतील? 75 तुकडे होतील त्याचे. किती? 75. हे पूर्ण 75 नंबर असले पाहिजे. जरा मी मोजून दाखवतो, इथपासून आपल्याला घ्यायचे शेवटपर्यंत किती आहे? 74 आणि हा 75. इकडे दिसते 75/12 आहे. पूर्ण 1 डे दाखवतो इकडे. आणि ह्याला मी जेव्हा 1 मिनिट म्हणेन तेव्हा किती झाले पाहिजे? हे किती दिसतं इकडे? 375, बरोबर. किती जणांना हे कळलं? समजलं सर. समजलं ना? ओके सर. सो हे
टोटल 375 म्हणून हा आकडा 375 आहे. हा जो आकडा आहे ना 375, 375 चा जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 75 ठोक्यांचा अभ्यास करायचा, 5-5 मिनिटाचा. मग तुम्हाला एका दिवसाचा अभ्यास करता येईल. हे गणित जेवढे लोक स्टॉक मार्केटमध्ये कित्येक वर्षापासून आहेत त्यांना पण नाही समजत असेल तर त्यांनी कृपया जाणून घ्यावं. आणि मग हे आकडे आपण कुठे सेट करतो, इकडे इकडे जेव्हा आपण म्हणतो 5 मिनिट्स, 5 मिनिट्स मध्ये 5 मिनिटासाठी 75 आकडा ठेवलेला आहे, 15 साठी 125, 1 तासासाठी 137. म्हणजे काय म्हणतोय, एका दिवसाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही हे कॉन्फिग्रेशन ठेवा, एका हप्त्याचा अभ्यास करायचा तर हे ठेवा, आणि एका महिन्याचा करायचा तर माणसाला सांगा की 1-1 तासाच्या गॅपने 137 दिवस काय रेट होता त्याची मला सरासरी सांग, त्याच्यानुसार मला डिसिजन आज घ्यायचंय. म्हणजे आज हा सरासरी बिंदू, एव्हरी प्रत्येक दिवशी हा बिंदू बनत चाललाय सरासरीचा. ही जी लाईन दिसते ना हा सरासरीचा, ह्याला म्हणतात ईएमए. हा ईएमए, ही लाईन जी आहे ना जी मी आता शो हाईड करतोय, ह्याला ईएमए ची लाईन म्हणतात. ही लाईन काय म्हणते माहितीये का, आजचा जो बिंदू आहे इकडे तुम्हाला आजचा बिंदू दिसेल हा वाला, हा जो बिंदू आहे ना, हा बिंदू हा मागच्या 137 ओपन आणि क्लोज ह्याच्यातल्या क्लोज पकडायच्या. म्हणजे ही कॅन्डल इथे क्लोज झाली, म्हणजे ह्या एका ह्या 5 मिनिटांमध्ये कुठे झाली, वरती संपलेली आहे, इथे वरती संपलेली आहे. आकडा किती इथे 75 ना, मग 75 घेऊया आपण, मागचे 75 इथून होतात ना, मग पहिला इथे क्लोज झाला किती आहे 2182, 2182. त्याच्यानंतर हा म्हणजे ह्या याच्यासाठी हा 2182 आहे. एक मिनिट, एवढं सगळं मी लिहिणार तर नाही पण मी ह्याचं एक कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवेन नंतर ग्रुपवर पोस्ट करणे, आता करायला गेलो तर वेळ लागेल. 2182 पहिल्याचं काय होतं क्लोजिंग, इकडे बघायचं फक्त, इकडे सी जे लिहिलंय ना तिकडे बघायचं. क्लोजिंग 2182.95, दुसऱ्याचं किती आहे 2166.65, इथे लिहायचं 2166.65. तिसऱ्या कॅन्डलचं किती आहे क्लोजिंग, या या तिसऱ्या मिनिटात कुठे संपला, खालून सुरू जाऊन वरती ना, म्हणजे इथे संपलाय. मग इथे सी मध्ये जी व्हॅल्यू आली ती लिहायची, काय ती व्हॅल्यू सी मधली 74.75, कुठे लिहिले ना, हा 2174.75. असं करत करत मी पूर्ण 75 जेव्हा काढणार आणि त्याचा जो त्याची सरासरी, म्हणजे ह्या सगळ्यांना मी ऍड करणार, ह्यांची सगळ्यांची टोटल करून त्यांना 75 ने भागणार, आणि त्यावेळेला जो नंबर येणार ना तो नंबर हा नंबर आहे, हा दिसतोय ना. आता मी ह्याच्यावर माऊस ठेवतोय, इकडे तुम्हाला जो नंबर दिसतो ना इथे, हा नंबर स्क्रीनवरचा कुठला नंबर, जरा एक स्क्रीनशॉट काढतो, एक मिनिट, क्लिअर ऑल. हा हा बघा, क्लोजिंगची जी व्हॅल्यू आहे ती ही मी म्हणतोय, इकडची व्हॅल्यू कडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. प्रत्येकावर माऊस नेऊन ह्याची याचा याचा क्लोज इकडे, याचा इकडे, याचा इकडे, पुढच्याचा इकडे, त्याच्या पुढच्याचा इथे खाली, कारण ती लाल कॅन्डल आहे. ग्रीनचा वरती असतो, लालचा खाली असतो, वरती खाली, वरती खाली, वरती वरती खाली वरती, असं करत करत पूर्ण सगळे जे केलं ना, हे जे नंबरचे व्हॅल्यू मिळतात त्या सगळ्यांना ऍड करायचं, सगळ्यांना बेरीज करायची आणि त्या बेरजेला 75 ने भागायचं. ते केल्यानंतर हा जो डॉट दिसतोय ना हा नंबर येतो. हा नंबर कुठे आहे, इकडे आपल्याला दिसतोय 2174. ही जी 2174 व्हॅल्यू आली ह्या सगळ्यांना 75 ने भागल्यानंतर आलेली व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, त्या माणसाने ह्या 75 दिवशी प्रत्येक सॉरी प्रत्येक मिनिटाला 75 मिनिटांना प्रत्येक मिनिटाला कुठे कुठला भाव चालू होत आहे सगळ्यांना पहिलं एकत्र केलं आणि त्यांना 75 ने भागलं तेव्हा त्याला सरासरी मिळाली. सरासरी काढणं तर सगळ्यांना माहिती असेल बरोबर. असं हे गणित येतं आणि हे गणित आल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या वस्तूचा रिलायन्सचा खरा रेट आहे 2174. पण आता कितीला चालू आहे, 2022-7. इथे कोणी खरेदी करेल का, नाही, कारण हा महाग मध्ये कोणतरी विकतोय आपल्याला. आपल्याला स्वस्त असताना खरेदी करायचंय हे आपल्याला ह्याच्यात समजून घेतलं पाहिजे. मग स्वस्त असताना खरेदी कसं करायचं, मग आपल्याला हा जो रिस्कवाला जो माणूस आहे, हा जो रिस्कवाला माणूस आहे
कुठे गेला रे बाबा, ये रे माणसासमोर, ही सरासरी आहे. आणि मग रिस्कचं मी परत कंटिन्यू करतो, 75 म्हणजे एका दिवसाचा अभ्यास, 75 × 5 × 5 म्हणजे एका हप्त्याचा अभ्यास, 75 × 5 × 22 म्हणजे एका महिन्याचा अभ्यास. मग एका मिनिटाचा, एका मिनिटात तुम्ही असाल अभ्यास करायला बसलाय तर 375 जर तुम्ही अभ्यास केला तर एक दिवसाचा अभ्यास झाला. 3 मिनिटाच्या कॅन्डल पॅटर्न मध्ये असाल आणि 125 जर ठेवलात तरी सुद्धा एकाच दिवसाचा अभ्यास झाला. 5 मिनिटांमध्ये 75 केला तरी सुद्धा एका, तिन्ही एकाच दिवसाचा अभ्यास आहे. फक्त कोणी एका मिनिटात करतंय, कोणी 5-5 मिनिटाने लिहून करतंय. म्हणून व्ह्यू बिल्डिंग जे काय असतं, तुम्ही मेथीची भाजी आज घेऊन किती वेळ होल्ड करू शकता त्याच्यासाठी इंट्राडे म्हणजे एक दिवस तुम्ही मेथीची भाजी ठेवू शकता तुमच्याकडे आणि विकू शकता त्याच दिवशी. हप्ता म्हणजे आज घ्या, 5 दिवसात कधी विका. महिना म्हणजे आज घ्या, 22 दिवसात कधी विका. पण त्याचा अभ्यास करण्यासाठी टाइम फ्रेम किंवा वेळेची जी चौकट आहे ना ती वेगवेगळी युज करावी लागते आपल्याला. ह्याच्यात 5 मिनिटाचा दर 5 मिनिटाचा अभ्यास ओके, ह्याच्यात दर 15 मिनिटाचा, ह्याच्यात दर 1 तासाचा. माझ्या मते सगळं हे तुम्हाला आता कळलं असेल. आता हे जो माणूस होता तो हा वाला आहे फक्त, तो धोका सांगतो आपल्याला. म्हणजे त्याची खरी जी किंमत दर चालू आहे ना त्याच्यापासून आपण किती दूर आहे. मग तेव्हा खरेदी करायची का विक्री करायची हे कोणीतरी आपल्याला सांगितलं पाहिजे. मग त्याच्यासाठी पण मी एक माणूस ठेवलाय, तो माणूस आहे आरएस आहे. तो माणूस काय करतो, त्याला मी काय सांगितलंय की तुला बघताना तुला तुला मोजायचंय. काय मोजायचंय तुला, की जे लोक विकत घेतायत आणि जे लोक विकतायत याच्यामध्ये कोणाची ताकद जास्त आहे. पण ती ताकद आपण जर एखादा माणूस ठेवला त्या दुकाना भाजी मंडीमध्ये, आपण जर एखादा माणूस ठेवला त्याला जर आपण मोजायला सांगितलं, काय मोजायला सांगितलं, हा आलो, की आज दुपारी 12 वाजता विकणारे किती होते आणि खरेदी करणारे किती होते, तर तुमचं उत्तर काय आहे इकडे पटाफट एक चॅटबॉक्स मध्ये बोला, म्हणजे मी जे सांगतो ते समजलं असं मला समजेल. 12 वाजता विकणारे किती होते आणि खरेदी करणारे किती होते? 3-3 होते बरोबर. 8 वाजता विकणारे खरेदी करणारे किती होते सकाळी 8 वाजता? विक्री 3 खरेदी 1. मग ह्याच्यावरून तो व्यक्ती काय ठरवतो माहितीये का, की कुठल्या वेळेस मागणी जास्त असते त्याच्यामुळे भाव काय असू शकतो आणि कुठल्या वेळेस मागणी कमी असते त्याच्या वेळेस भाव काय किंवा दर काय असू शकतो. म्हणजे जेव्हा त्याला हे कळलं की विकणारे जास्त असतात आणि खरेदी करणारे कमी, तेव्हा भाव उतरतो, लाल कलर आहे. आणि जेव्हा खरेदी करणारे जास्त असतात आणि विकणारे कमी, तेव्हा भाव चढत जातो. कारण ह्याला विकायचंय तो वरच्या भावाला विकणार आहे, तेव्हा त्याचा फायदा होणार आहे. मग हे ओळखायचं कसं, हे तर झालं फिजिकल मार्केट म्हणजे आपण तिकडे उभे आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये जर हे ओळखायचं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये तो माणूस आपल्याला कोण आहे, त्या माणसाला म्हणतात आर एस आय, इकडे लिहिलंय ना जे, तो ताकद ओळखतो. कशी ओळखतो ताकद, का ओळखू शकतो ताकद, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. मग आपण विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी कडे जाऊया. आर एस आय, आता इकडे समोर आपल्या समोर एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये मी विचारलं निळ्या कलर आणि सॉरी गुलाबी कलर, निळा कलर आणि गुलाबी कलर आहे, कोणाचा कोणता कलर जास्त आहे चित्रामध्ये? निळा कलर. निळा कलर बरोबर. म्हणजे हे तुम्हाला जेव्हा चित्र बघताय तेव्हा तुम्हाला लगेच आयडिया येते. पण असंच चित्र तुम्हाला मार्केटमध्ये दिसलं तर बरं होईल का? म्हणजे तुम्हाला इथे विचारलं की आता ह्या सगळ्यांमध्ये फाईट सुरू होणार आहे, खेचाखेची सुरू होणार आहे, रस्सीखेच सुरू होणार आहे, तुम्ही कोणत्या साईडला जाल जिंकायचं असेल तर? निळ्याच्या साईडला की ब्लूच्या साईडला? असंच हीच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये कोणी मला सांगू शकतं का? असा माणूस मी शोधत होतो, तो माणूस मी बनवला स्वतः. कसा बनवला तेच इथे मला सांगायचंय. निळा आणि हे क्लिअरली स्टॉक मार्केटमध्ये हे क्लिअरली नाही दिसत, पण ह्याच्यासाठी लोक एक इंडिकेटर म्हणून वापरत होते. पण तो इंडिकेटर चुकीचा इंडिकेटर आहे आतापर्यंत तुम्ही जो वापरला असेल. प्रत्येकाला मी चॅलेंज करतो, ह्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी हा इंडिकेटर वापरला आर एस आय ऍज अन इंडिकेटर,
त्याने तो चुकीच्या पद्धतीने का वापरलाय, कारण तिकडे आकडा असतो 14 लिहिलेला. जेव्हा तुम्ही आरएसआय टाकता ना तेव्हा एक 14 आकडा कुठे लिहिलेला असतो ते दाखवतो मी पहिलं. बाय डिफॉल्ट 14 असतो. बाय डिफॉल्ट, हा बाय डिफॉल्ट. इकडे आपण आरएसआय म्हणतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. जेव्हा असं मी टाकलं तर इकडे दिसतोय तुम्हाला 14 आकडा आहे. हा जो आकडा आहे इकडे बघा स्क्रीनच्या 14 दिसतोय. हा 14 आकडा काय माहितीये का, ते पहिलं मी तुम्हाला समजवतो, मग का आपण तो आकडा फॉलो नाही करत आणि आपण 75 का लिहिलं ह्याचं तर मी थोडंफार तुम्हाला सांगितलं गणित. तेच गणित सगळीकडे का लागू होतं ते पण मी सांगणार आहे. मग 14 चा अर्थ काय माहितीये का, आधीच्या काळात जेव्हा स्टॉक मार्केट असं डिजिटल मार्केट नव्हतं, म्हणजे ऑनलाईन काही नव्हतं, कम्प्युटराईज काही नव्हतं, तेव्हा लोक स्वतः मार्केटमध्ये जायची उठून आणि पेपरवर असे लिहिलेले असायचे स्टॉक्स घ्या खरेदी करा विका खरेदी करा. म्हणजे लोक पेपर द्यायचे, हे घे माझे 10 स्टॉक, आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात ते कागद द्यायचे, तो म्हणायचा घे हे घे पैसे, असं चालायचं. त्याला त्याला जेव्हा ते मटेरियल होतं, म्हणजे ते कसं मटेरियल म्हणजे त्याला काय म्हणणार, कागदोपत्री व्यवहार चालायचा. जेव्हा तो कागदोपत्री व्यवहार कम्प्युटराईज केला तेव्हा त्याला डिमटेरियलाइज म्हटलं. कागद म्हणजे मटेरियल आहे आणि जेव्हा कागदातून बाहेर यायचं आपल्याला, कागदावर काय नाही ठेवायचंय, म्हणजे कागद नसला पाहिजे, त्याला डिमटेरियलायझेशन म्हणतात. म्हणून आपण त्याला डिमॅट अकाउंट म्हणतो. आणि म्हणून ते स्टॉक मार्केट डिमटेरियलाइज झालं आणि मग आपल्याकडे डिमॅट अकाउंट म्हणून आलं. आपण डिमॅट अकाउंट ओपन करायला लागलो जिथे स्टॉक डिजिटली आपल्याकडे येतात आणि जातात, तिकडे कागदाचा काही व्यवहार होत नाही. आणि हे 14 जे आकडा चालू आलाय ना, हा बाबा आदमच्या जमान्यातून आलाय, जेव्हा लोक 14 म्हणजे 2 दिवसाच्या हिशोबावर चालायचे. 1 हप्ता म्हणजे 7 दिवस, 2 हप्ते म्हणजे 14 दिवस. म्हणजे ते असे विचार करून चालायचे, 2 हप्त्यामध्ये 15 ज्याला म्हणतो ना आपण, 15 हिशोबाने चंद्र टू चंद्र, चंद्रकोर जशी चेंज होते ना तशा प्रकारे त्यांचे व्यवहार चालायचे, जुने व्यवहार खूप. तेव्हापासून 14 आकडा बोली भाषेमध्ये आला, मग तो कम्प्युटरमध्ये पण येऊन तिथेच अटकला. मग आरएसआय मध्ये जो 14 आकडा असतो, तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आहात तर हा 14 आकडा मागच्या किती कॅन्डल्सचा अभ्यास करतोय तुम्ही कोणी सांगू शकाल का मला, चॅट बॉक्सवर बोला. 14 सर, फक्त 14 कॅन्डलचा. वरच्या माणसाला मी कामाला लावलंय, त्याला काय म्हटलंय, बाबा तू हुशार आहेस, तू 75 मिनिटांचा अभ्यास करून मला सांग. आणि ह्याला मी सांगितलं 14 मिनिटांचा अभ्यास कर. आता हा माणूस काय म्हणतोय, आता ह्या 14 मिनिटात काय झालं बघा. शेवटच्या 14 मिनिटात एक गाडी घेऊन आला माणूस, ट्रकभर गाडी घेऊन आला. तो म्हटला मला पूर्ण मेथ्या विकत घेऊन जायचंय शेवटच्या 14 मिनिटात. आणि ह्याच्या आधी सगळे नॉर्मल घाऊक व्यापारी होते, बरोबर. घाऊक जे किरकोळ व्यापारी होते ना, ते व्यापारी होते. आणि मागच्या 14 मिनिटांमध्ये चुकून एक मोठा व्यापारी येऊन गेला. तर हा काय म्हणतोय, आपल्याकडे आता एक व्यापारी आलाय, तो तगडा व्यापारी आहे, तो खूप गोष्टी विकत घेणार आहे. म्हणजे हा भाव वाढणार आहे, डिमांड वाढणार आहे, भाव वाढणार आहे, मागणी वाढणार आहे, भाव वाढणार आहे, असं सांगतो हा 14 मिनिटाचा अभ्यास करून. पण त्याच्या आधी त्याने हे बघायला पाहिजे, 14 मिनिटाच्या आधी जी 75 मिनिटांपैकी 14 म्हणतोय ना तू, बाकीच्या 61 मिनिटांमध्ये काय झालं त्याचा अभ्यासच नाही आपल्याला दाखवतोय. म्हणून मग आपण दरवेळेला हे जे इंडिकेटर घेऊन, जे लोक इंडिकेटर वापरून ट्रेड करतात ते का फसतात, इकडे 14 अभ्यास आहे, इकडे त्यांचा स्वतःचा अभ्यास असतो. कधी कोणी इथे 21 लावतं, कधी 50 लावतं, 50 दिवसाचा अभ्यास, कधी 100 दिवसाचा अभ्यास. याच्या मागे आपल्याला लॉजिक नाही माहिती, आपण 50 दिवसाचा का लावायचा, 100 दिवसाचा का लावायचा. आता मी कोणाला विचारलं 100 × 5 म्हणजे 500 मिनिटांचा अभ्यास, म्हणजे किती तासाचा अभ्यास झाला, म्हणजे आपण किती दिवसाचा अभ्यास करतोय, कोणीही मला सहज सांगू शकेल, बरोबर. 500 मिनिटं म्हणजे किती दिवसाचा अभ्यास आहे, 8 दिवस. स्टॉक मार्केट किती तासाचं आहे आपलं, 6 तासाचं आहे. 500 मिनिटं जर आहेत, 8 दिवस नाही सॉरी, 500 मिनिटं जर आहेत 2 दिवस, आय थिंक 2 दिवस. हा 500 / 60 आपण 60 केलं, किती आला आकडा, 8. म्हणजे एका दिवसात 6 तास 15 मिनिटं गेले समजा याच्यातले, आणि 2 तास उरले, म्हणजे 1 दिवस स्टॉक मार्केटचा आणि पुढच्यातले फक्त 2 तास. ह्या कसला अभ्यास आहे, ह्याच्यावरून कसं काय अभ्यास ठरवणार आपण, आणि ह्याच्यावरून कसं काय आपण पोझिशन बनवणार, त्याच्यामुळे आपल्या पोझिशन चुकतात. हे जर गणित आपल्याला कळलं तर मग आपल्याला दोन्ही माणसांना पहिलं तर त्यांचे घड्याळं जी आहेत ती सिंक करून टाकायची. इकडे घड्याळ सिंक केलेली तुम्ही बघितलेली असेल,
दोघांना पण मी सांगितलं, दोघांनी पण जेव्हा पण अभ्यास करायला जाल तेव्हा एकाच वेळेचा अभ्यास करायचा आहे. हा जर 75 असेल तर तू पण 75 असला पाहिजे. जो ताकद बघणार आहे पूर्ण 75 मिनिटांमध्ये, जेव्हा जेव्हा लोक ह्याने रेट लिहिलाय तो रेट कोणी लिहि सांगितलाय, खरेदी करणाऱ्याने सांगितलाय का विक्री करणाऱ्याने, समजून घ्या मी काय बोलतोय. एकाच रेटला खरेदी पण होते विक्री पण होते, ओके. पण खरेदी करणाऱ्याने भाव बनवलाय तो की विक्री करणाऱ्याने बनवलाय हे कळून जेव्हा कळायला लागतं आपल्याला, तेव्हा आपले सगळे जे ट्रेड असतात स्टॉक मार्केटमध्ये, सगळ्या ज्या आपण मेथीच्या भाज्या विकत घेतो त्या आपल्याला स्वस्तातच मिळू शकतात, आणि आपण जेव्हा विकायला जाणार आपण त्या महागातच विकू शकतो, ओके. जरा क्लिअर करतो, चार्ट वर कोणीतरी काहीतरी ड्रॉ केलेले, ठीक आहे. सो पुढे जाऊया आता आपण. आता मी विचारलं लाल आणि निळे यांच्यामध्ये इक्वल इक्वल लोक फाइट करत होते, ह्याला रशिकेज म्हणतो आपण. चुकून लाल मध्ये दोन जण ऍड झाले, लाल मध्ये नवीन दोन जण आले, तर ही रस्सीखेच कोण जिंकणार आहे? लालवाले. मग आपण लालवाल्यांच्या बाजूने राहिलो तर आपला फायदा होईल का निळ्यावाल्यांच्या बाजूने राहिलो तर? लालवाल्यांच्या बरोबर. मग हे लाल आणि निळ स्टॉक मार्केट मध्ये काय ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. मी काय केलं, मी खूप वर्ष अभ्यास केला, 1.5-2 वर्ष पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ह्याच गोष्टीला. पहिलं तर दोघांना टाइम सेम, म्हणून जेव्हा मी टाकतो आपण हा इकडे इंडिकेटर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, याला इंडिकेटर म्हटलं तर टाकतो तेव्हा, पण ह्याला मी आपण कॉन्फिगर करतो, आपल्याला त्याला इंडिकेटर नाही वापरायचा. ह्याला आपण आपला टाइम दिला, त्याला सांगितलं बाबा पहिलं तू आम्ही सांगतो ती वेळ पाळ 75 पाळ, ठीक आहे. आणि आमच्या दोन व्हॅल्यू आहेत, आम्हाला काय करायचंय 51 आणि 49, या दोन मी लेवल दिल्या त्याला. या पण लेवल लोक वेगवेगळे वापरतात, 70-30, 20-60, 40-60, 20-80, खूप सारे लेवल वापरतात, पण आपण ते नाही करत इकडे. आपण काय म्हणतो, ताकद आपल्याला बघायची आहे. काय करायचं माहितीये का, ही रस्सी खेच आहे, ही जी इमेज आहे ना, साउंड येत नाही हो हो बोल, मी बोलतच नाही ऍक्च्युअली, एक मिनिट. ही जी इमेज आहे ना, तिला ते मी सेव्ह करतो एकच मिनिट. हे कसं लावायचं इंडिकेटर किंवा बाकी सगळ्या गोष्टी कशा कॉन्फिगर करायच्या आपल्याला शेवटी शिकायचंय. फक्त या आरएसआयचा फायदा काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय, आणि आरएसआय आपण कसा वापरतो ते सांगतोय मी तुम्हाला. थोडस 1-2 मिनिट द्या मला. दिसते का इकडे?
RSI, हाँ ठीक है, ये जी रसिकेच आहे ना इकडे दिसतात व्हॅल्यूज 49 आणि 50, म्हणजे आता मी पहिले ह्याच्यावर जातो, याला काय म्हटलं मी 51 वरती जर असेल तर त्यात आवाज थोडा मोठा करा, आता येतोय 51 वरती जर असेल लेवल म्हणजे काय, ओके काही प्रश्न आहेत का बाईंग सेलिंग साठी? हा लेवल, लेवल काय ते मी सांगतो, पहिला आरएसआय मध्ये आरएसआय ही असा माणूस आहे त्याला फक्त तो हे नोट डाऊन करून ठेवू शकतो ताकद किती कोणाची आहे, म्हणजे ताकद साठी कसं लिहितो तो की 0 ते 59 पासून 49 पर्यंत जे कोणी रेट सांगितलेले आहेत ना ते रेट किंवा 0 ते 49 पर्यंत मार्केटमध्ये विक्रेते जास्त होते, मग त्याने समजा 35 लिहिला याचा अर्थ 35 हा 0 ते 49 मधला आहे, म्हणजे हा जो रेट सांगितला तो विक्रेत्याचा रेट आहे, आणि 51 पासून ते 100 पर्यंत हा जो रेट सांगितलाय, एक मिनिट, हा 51 ते 100 असतो आणि हा जो रेट आहे तो 0 पासून 49 पर्यंत असतो, म्हणजे ह्या आरएसए वाल्या माणसाचं काम काय माहितीये का, तो एक नंबर लिहिणार, दर एका मिनिटाला एक नंबर लिहिणार, तो नंबर 0 ते 49 मधला असला मग तो फक्त त्याच्यावर आपल्याला काय करणार, ओके हा विक्रेत्याने सांगितलेला रेट आहे, आणि जर त्याचा नंबर 51 ते 100 असेल तर त्याने सांगितलेला रेट हा खरेदी करणाऱ्या माणसाने सांगितलेला रेट आहे. आता हा विक्रेता आणि खरेदा कसं संबंधणार ते मी इकडे दाखवतो तुम्हाला. इकडे मी बँड बनवला, कसला बँड बनवला, इकडे दोन व्हॅल्यू आहेत 51 आणि 49 करून टाकली, 51 वरचा जो एरिया आहे म्हणजे ह्याच्या वरचा जो एरिया आहे, इकडे तुम्ही बघाल या सगळ्या जर व्हॅल्यू ज्या आहेत 0 पासून 100 पर्यंतच्या व्हॅल्यू, 0 ते 100 बरोबर, आरएसए 14 हे कोणत्या मिनिटात असतात, हा कोणाचा तरी प्रश्न आहे. आरएसए 14 असं नाही हा, ओके पहिलं मी माझं कम्प्लीट करतो मग तुमच्या प्रश्नांकडे पण मी येतो, आरएसए संपल्यावर आपण प्रश्नांकडे जाणार आहे ठीक आहे. मग आता मी काय केलं, 0 ते 100 व्हॅल्यू असतात. हा आरएसए जो माणूस आहे ना, जेव्हा हा माणूस रेट लिहितो ना वरती, तेव्हा हा माणूस काय लिहिणार, एक नंबर लिहिणार, तो नंबर जर 49 49 खालचा असेल, आता इकडे नंबर कसा ओळखणार ते मी तुम्हाला सांगतो, इकडे बघा, आता या ठिकाणी बघा, दिसत नसेल तर झूम करतो थोडस, मी दिसलं तर सांगा एक मिनिट, ना दिसतंय का? हो दिसतंय. हा आता मी जसा जसा माउस फिरवत जाणार ना प्रत्येक वेळेला नंबर चेंज होत जाणार ह्या बॉक्स मधला. आता इकडे असताना 75 वा बार होता ना, हा म्हणजे हा पहिल्या ह्याच्यात किती आहे बघा, 56, दुसऱ्या ह्याच्यात 52 म्हणजे 50 वरतीच आहे अजून, तिसऱ्या ह्याच्यात 54, हे सगळीकडे 51 वरतीच आहे, म्हणजे ह्या सगळ्या ज्या किमती आहेत ना, ह्या सगळ्या किमती कोणाच्या तोंडातून निघतायत, खरेदी करणाऱ्या माणसाच्या, विक्री करणाऱ्या माणसाच्या नाही. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपल्याला कळली ताकद कोणाची, ही खरेदी करणाऱ्यांची, आपण पण खरेदी केलं पाहिजे. जर चुकून ह्या विक्री करणाऱ्याच्या असतील तर किमती कशा दिसतील, इकडे बघा, आता ह्या कोणाच्या किमती आहेत, इकडे बघा खाली, या 47 49 पेक्षा कमी आहे ना, 45 47 43 40 39, म्हणजे 50 पेक्षा कमी, जे इथे लिहिलंय 49 पेक्षा कमी, म्हणजे मार्केटमध्ये ताकद कोणाची जास्त आहे, विक्री करणाऱ्यांची, सेलर्स बेअर्स, म्हणजे जी एखाद्या गोष्टीला खाली घेऊन जाऊ शकतात, म्हणजे हा कोणता फेज चालू आहे मार्केटमध्ये, फेज विचारतोय, फेज डाऊन फेज, डाऊन फेज म्हणजेच विक्रेते जास्त आहेत की खरेदी करणारे जास्त आहेत, विक्रेते जास्त,
विक्रेते जास्त आहेत पंचत हा सॉरी 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 हा आणि इकडे कोण जास्त आहे खरेदी खरेदी करणारे जास्त आहेत बरोबर हे खरेदी करणाऱ्यांचा आकडा आहे मग खरेदी करणारे जास्त हे कशावरून कळतं आपल्याला इकडे जर गेलात इकडे 55 वरचा आकडा मिळाला ना की खरेदी करणारे जास्त आहेत 49 खालचा सॉरी 51 वरचा आकडा मिळाला म्हणजे खरेदी करणारे जास्त आहेत 51 खालचा मिळाला म्हणजे विक्री करणारे आता हे जर विक्री करणारे होते तर आता मी तुम्हाला किंमत दाखवतो वरती किमतीमध्ये काय घडायला पाहिजे किंमत पडली पाहिजे का वाढली पाहिजे पडली पाहिजे आता आपण बघूया वरती किमतीत काय झालं किंमत आहे कुठे ती शोधायला लागेल आधी आपल्याला खाली असणार कुठेतरी किंमत हे बघा दिसते 49 खाली आल्यानंतर किंमत पडायला सुरुवात झाली कारण हे किंमत मग इकडे तुम्ही खरेदी कराल का नाही करणार ना खरेदी कारण विक्री करणारे जास्त आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला फायटिंग नाही करायची आपली रस्सी खेच जी आहे त्यांच्याबरोबर फाईट करून आपण नाही जिंकणार आहे विक्री करणारे जसे आपण इकडे विकायला पाहिजे पण विकायला पाहिजे हे आपल्याला समजलं पण खरंच विकायचं आहे की नाही ते तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर तुम्ही एका दिवसात विकून मोकळे होऊन एका दिवसातच खरेदी म्हणजे इकडे विका इकडे खरेदी करा नफा म्हणजे काय विक्रीची किंमत जास्त असली पाहिजे खरेदीच्या किमतीपेक्षा इकडे तुम्ही विकलात 1989 रुपयाला तुम्ही एखाद्याला विकलात वस्तू आणि नंतर जाऊन खरेदी केलात 1961 ला हे स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं आधी विकणं आणि नंतर खरेदी करणं ओके हे स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं कसं होतं ते पुढे कळेल आपल्याला आता फक्त आपण नॉर्मली आपण जे मार्केटमध्ये करतो तसं बघूया आता इकडे बघाल तुम्ही इकडे कोण ह्यांची फाईट होती त्या फाईटमध्ये कोण ऍड झाले असतील म्हणून हे वरती गेले 51 वरती हे जेव्हा गेले वरती जाऊन बघाल तुम्ही खरेदी करणारे वाढले म्हणून ही किंमत वाढत गेली खरेदी करणारे वाढत गेले बापरे किंमत कुठून कुठे वाढली समजते सगळ्यांना काही डाऊट असेल तर सांगा समजते सर तो टाइम फ्रेम जर वेगळा ठेवला आरएसआयचा तरी पण असा व्हॅल्यू चेंज होणार का हा म्हणजे तुम्ही हा चांगला प्रश्न हा चांगला प्रश्न आहे 64 ठेवला तर चेंज होणार व्हॅल्यू त्या केस मध्ये पण अशाच हे होत का व्हेरिएशन हो असा अशाच व्हेरिएशन येणार आता तुम्ही 64 म्हणजे काय तुम्ही फक्त 64 मिनिटांचा अभ्यास करताय 64x5 64 मिनिटाचा नाही 64 म्हणलं मी तुम्ही 51 ठेवलं तर 60-40 ठेवलं तर तसं नाही होणार 60-40 मध्ये आपण डिसिजन नाही घेऊ शकत 60 आणि 40 मध्ये आपण नाही डिसिजन घेऊ शकत मग हा आयडियल आहे का टाइम फ्रेम 51 आणि 49 हा आपल्या पद्धतीमधला आयडियल आहे आपली पद्धत अशीच आहे आपण रस्सी खेच खेळतोय बाकी अख्खी दुनिया कशीही करते आपली पद्धत म्हणजे ह्या 5 दिवसासाठी मी म्हणतोय मी फोर्स करेन तुम्हाला ह्या 5 दिवसासाठी हे वापरून बघा 5 दिवसामध्ये तुम्ही करून बघा ज्यांना आरएसआय माहितीच नाहीये काही त्यांची हळूहळू सुरुवात होणार आहे ज्यांना ईएमए माहिती नाही त्यांची हळूहळू सुरुवात होणार आहे सोपं करायचंय 2 माणसांना कामाला ठेवलंय आणि 2 माणसांना सेम टाइम सांगायचं हेच आपले पहिले 3 कार्ड आहेत काय करायला जायचंय परत एकदा मी रिपीट करतो बरं झालं हे प्रश्न विचारला गेला काळ धोका आणि शक्ती आपल्याला काय बघायचंय मी दोघांना सेम काळ देणार दोघांनी सांगायचं धोका कुठे जास्त आहे आणि कुठे कोणाची ताकद जास्त आहे आता याच्यावरून सोप्प समोरासमोर जे दिसतंय हे ती 2 माणसं आहेत हा पहिला हा 3 माणसं ही आहेत हा पहिला माणूस आहे तो काय सांगतो आपल्याला 5 मिनिटाचा टाइम आहे आणि 75 म्हणजे ह्याचं काम काय 75x5 म्हणजे हा काय सांगतो 1 दिवसाचा अभ्यास करणार आहे तुम्ही दोघं बरोबर यस ऑर नो मध्ये बोला चॅट विंडोवर ओके दोघांना सेम टाइम दिला दोघांना सांगितलं तुम्ही तुमचा अभ्यास करून या आणि मला सांगा ह्या माणूस अभ्यास करून आला हा म्हणतोय की आत्ताचा रेट चालू आहे 1986 आणि जो खरा रेट आहे तो किती असला पाहिजे सरासरीच्या किती जवळ आहे खूप जवळ आहे 1900 सरासरी किती आहे सरासरी कुठे दिसेल आपल्याला इकडे सरासरीचा जो रेट आहे ना ईएमए ह्याला म्हणतात ईएमए हा बघा ईएमए हा आपल्याला रिस्क दाखवणार आहे आरएसआय इकडे दिसतो आणि ही टाइम फ्रेम आहे हे गुणिले हे झालं टाइम फ्रेम त्याला मी जरा वेगळा कलर देऊ का
त्याला वेगळा कलर देतो मी जरा. याचा मिळतो, ह्याचा बनून मिळतो टाइम. हे सगळे सेम असले पाहिजे. म्हणजे ह्यावरून आपल्याला काय कळतं, पाच मिनिटं एकाची व्हॅल्यू पाच मिनिटं म्हणजे एक किंमत हलण्यासाठी पाच मिनिटं लागली. म्हणजे अशा 75 किमतीनंतर पूर्ण एक दिवस तयार झाला. एक दिवसामध्ये दोघांना अभ्यास करायला दिला मी. झालं, संपला विषय. आता अभ्यास काय करायला दिलाय त्याच्यानुसार त्याचे ते माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं सरासरीच्या किती जवळ आहे रे, आत्ताची किंमत किती चालू आहे. समजा ही आहे 1988 चालू आहे. मी त्या माणसाला विचारलं सरासरी किती, तर तो कुठे बघणार, पहिलं इकडे बघणार, एक नंबरचे सॉरी याला मी देतो एक नंबर आणि याला देतो दोन नंबर. ठीक आहे, त्याला मी विचारलं एक नंबरच्या माणसाला की किंमत सांग बाबा तुझी किती आहे, तर तो काय सांगतोय मला किंमत ह्या याच्याच्या असताना 1979 आहे. आणि हा एक मिनिट, हे पाच मिनिटं संपले आणि 1990 चालू आहे. 1980 आणि 1990 मध्ये कितीचा फरक आहे, 1979 आणि 1990 11 रुपयाचा फरक आहे. ठीक आहे, 11 रुपयाचा फरक चांगला का वाईट तो अजून मी ठरवला नाही, पण ते पण मी तुम्हाला सांगतो कसा ठरवू शकतो. त्याच्यासोबत मी विचारलं ताकद कोणाची आहे रे बाबा चालू, तर इथे काय सांगतोय हा मला उत्तर किती आहे, ह्याचं उत्तर 54 ना, किती आहे 54 54 चालू. हे थोडस चेंज केलं वाटतं आपण, 60 केलं का, हा म्हणून तशी गडबड झाली. 51 करायला पाहिजे इकडे. म्हणजे रस्सी खेच मध्ये कोण जिंकते, कोणाची ताकद जास्त आहे, बाय करणाऱ्यांची. म्हणजे ह्या किमतीला मी खरेदी केलं पाहिजे हे मला समजलं. जेव्हा मी ह्या किमतीला खरेदी करणार, आता जोपर्यंत हरत नाहीत हे लोक तोपर्यंत मी ह्याला घेऊन जाऊ शकतो. हरलेत का हे लोक, आता वरती नका बघू, खाली बघा, हरलेत का इकडे, नाही हरलेत, नाही हरलेत, नाही हरलेत, नाही हरलेत, अजून हरलेत का, 49 खाली आलेत का, नाही आलेत. अजून ताकद जास्तच आहे त्यांची. म्हणजे किती रेट वर खाली होऊ दे, ही ताकद वाढतच चालली, वाढतच चालली. म्हणजे तुम्ही इकडे खरेदी केलेली गोष्ट इथपर्यंत ठेवू शकता, हे कोणाला माहिती होतं का स्टॉक मार्केटमध्ये ह्याच्या आधी, जे लोक आजच्या सेशन मध्ये नाही. बाकी लोकांनी पण चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. का माहिती नव्हतं माहितीये का, कारण आपण सगळ्यांना एकच टाइम देत नव्हतो. नाही सर. आणि हा एक टाइम दिल्यामुळे मला दोघांनी दिलेली इन्फॉर्मेशन एवढी मॅच झाली, त्याच्यात एवढी ताकद आहे. जर चुकून ह्याने मला सांगितलं ना 49 झालाय बाबा निघ आता, इकडे कुठेतरी त्याने सांगितलं, समजा इकडे पण किंमत आहे स्वस्त आहे, म्हणजे ही किंमत किती आहे, ही तर महाग आहे पकडा, 1990 ही महाग किंमत आहे. दोन्ही किमतीमधला फरक सांगतो मी आता तुम्हाला, तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. एक लाईन मारतो मी इथे, इथे पण 1990 मिळाले, इथे पण 1990 आहे, इथे पण 1990 आहे. ह्या 1990 आणि ह्या 1990 मध्ये काय फरक आहे तुमच्या मते, कोणी सांगू शकतं का? ही जी 1990 किंमत आहे इथे जी आपल्याला मिळते आणि ही 1990 ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? दोन्ही किमती तर सेम आहे. हा म्हणजे ह्या माणसाने आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली, या माणसाने तर प्राइस सांगितली, त्याने सांगितली अरे ईएमएच्या जवळ पण आहे, प्राइस सांगितली एव्हरेजच्या सरासरीच्या जवळ आहे. पण हा काय म्हणतोय, जवळ असली तरी ते विकणाऱ्यांची प्राइस आहे, खरेदी करणाऱ्यांची नाही. जे काय तुम्हाला करायचं ते विकायला करा, खरेदी नका करू इकडे. आणि तोच माणूस पुढे जाऊन काय सांगतोय, पुढे गेल्यावर इकडे अरे आता खरेदी करणाऱ्यांची झालेली, आता तू तीच किंमत असू दे. हा माणूस म्हणतो काय वेडा आहे का, 1990 तर आता पण होती 25 तारखेला, आणि मग काय एवढा फरक पडला. तो म्हणतोय की ही ते आता खरेदी करणारे आलेले त्याच किमतीला, जेव्हा विकणारे होते काही दिवसापूर्वी, म्हणून इथे खरेदी करणं महत्वाचं आहे. कदाचित तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल, 1 ते 10 स्केलवर फटाफट मला रिप्लाय द्या कितपत समजलंय. हे जर कळलं तर आपल्याला पुढे अपॉर्च्युनिटी विंडो काय आहे हे मी समजवू शकतो. आणि इथून पुढे तुमचे सगळे स्टॉक चाळून घ्या, सगळे स्टॉक म्हणजे जे कुठलेही. आता हा एक दिवसाचा अभ्यास आहे ना, तुमचे स्टॉक किती दिवसापासून कॅरी करताय तुम्ही, समजा महिन्यानुमहिने कॅरी करताय, एक दिवसामध्ये जा, 88 आकडा ठेवायचा दोन्ही ठिकाणी. 88 म्हणजे काय, 1 दिवस गुणिले 88 म्हणजे किती झाले, 88 दिवस म्हणजे 4 महिने. एका महिन्यात
22 दिवस असतात, 4 महिन्यामध्ये 88 दिवस असतात. 88 दिवसाचा अभ्यास जर तुम्हाला सांगतो आरएसआय आणि ईएमए कि बाबा बाय कर तर बाय करायचं गपचूप, आपल्याला काहीच नाही करायचं त्याच्या व्यतिरिक्त, सेल कर तर सेल करायचं. आता ह्याला जर मी इथे विचारलं असतं 88 दिवसाचा अभ्यास ह्या प्राइसला, मी ह्याने मला काय सांगितलंय 51 वरती आलोय बाबा तू काय करू शकतो माहितीये का, इकडे इथून पुढे 88 दिवस तू ह्याला धरून ठेव, हा तुला नुकसान नाही देणार. समजते तुम्हाला मी काय बोलतोय? इथून पुढे 88 दिवस तू धरून ठेवू शकतोस, कारण 88 दिवसाची सरासरी मला मिळालीये आणि 88 दिवसाची ताकद चेंज होणार आहे. इथून पुढे 88 दिवस हे माणसं ह्याला वरतीच ठेवणार आहेत. आणि जर तुम्ही बघितलात इथपासून किती दिवस झाले, मी जरा दिवस मोजतो, 420 दिवस झाले. 88 दिवस किती आहे, कुठे संपले माहितीये का? इथेच संपले 88 दिवस. इथे 88 दिवस संपले. 88 दिवसात ते कुठपर्यंत पोहोचला बघा. त्याच्यानंतर पण त्याने सांगितलं ताकद अजून काही संपली नाही, तुम्ही निघायची गरज नाहीये. खूप लोक इथे निघाले असतील, खूप लोक भीतीने निघतात, इथेपर्यंत गेला इथे आला, अरे बापरे इथून तर इथपर्यंत काय येईल, इथे अजून सुद्धा किमतीवर खरीदणारेच लोक आहेत, विकणारे लोक आलेच नाहीत. विकणारे लोक आले तर विका ना. पण किती दिवसासाठी ठेवायचं हे सगळं, त्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी विंडो. आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारताय. आता हे सगळं तर आम्हाला कळालं, आता याच करायचं काय? आता अभ्यास हे झाली इन्फॉर्मेशन, अजूनपर्यंत ही इन्फॉर्मेशन आहे, ह्याला नॉलेज कसं आणि त्याच्यावर सराव काय करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आय होप आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या आहेत हे धरून मी चाललोय. बरोबर? हा सर. आता थोडस पुढे जाऊया आपण. म्हणजे हे तीन जे कार्ड्स आहेत ना, हे सर्वात पॉवरफुल कार्ड आहेत. हे तीन जे रत्न आहेत ते, या तीन रत्नानंतर तुम्ही कधीही अनियंत्रित तोटा करणार नाही, याची जी मी हमी घेतो, का घेतो त्याच उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आता एक मिनिट, पुढच्या टॉपिकला वेळ लागला तरी चालेल, आपण हा टॉपिक महत्वाचा आहे. आता हे सगळे आकडे तुम्हाला समजायला लागतील. आता हे बो अँड एरो म्हणजे ते धनुष्यबाणाचे गेम खेळल्यात का, किंवा बंदुकीचे गेम काय असतात ते गेम? जेवढे तुम्ही सेंटरला माराल, सर आवड नाही येत, काहीच नाही येत. हॅलो, थोडा कमी येतोय. येतोय का सर? आता येतोय, ठीक आहे, मला क्लिअर येतोय सर. ओके ठीक आहे, थोडस कधी कधी नेटवर्कचा इश्यू असेल. हा आता मी काय म्हणतोय, आपण जे धनुष्यबाणाचे गेम खेळतो किंवा बंदुकीचे गेम, सेंटरला गोळी मारली तर जास्त पॉइंट, जर गोळी सेंटर पासून दूर गेली तर आपल्याला कमी पॉइंट. बरोबर? असाच गेम असतो. म्हणजे काय, इकडे जर तुम्ही मारताय, इकडे जर तुम्ही हिट करताय तर तुम्हाला रिवॉर्ड किंवा बक्षीस चांगलं मिळणार आहे, पॉइंट चांगले मिळणार आहे. तसंच इकडे पण आहे, म्हणजे हा जो एरिया आहे ना, ह्या एरियाला हिट करण्यासाठी तुम्ही मॅक्झिमम रिस्क घ्या. तुम्हाला कोणी सांगितलं ना मला 10 पॉइंट पाहिजेत, तर इथे 10 गोळ्या सेंटरला झाडण्याचा प्रयत्न केल्यावर एक गोळी जरी लागली तरी तुम्हाला 10 रुपये किंवा 10 पॉइंट मिळणार आहेत. पण तुम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला एकच पॉइंट मिळणार आहे, इकडे तुम्ही किती गोळ्या झाडायचा प्रयत्न करा, 10 पैकी एक गोळी लागली तर कुठे तुम्हाला एक पॉइंट मिळणार आहे. मग इकडे रिस्क घ्याल की इकडे जास्त रिस्क घ्याल, कुठल्या पॉइंटला जास्त रिस्क घ्याल? सेंटरला. सेंटरला 10 च्या 10 गोळ्यांपैकी एक लागली तरी बक्षीस आहे ना. इकडे तुम्ही 10 गोळ्या मारायची हिंमत तरी कराल का? ह्याला मी दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. मेळ्यामध्ये किती लोक गेलेले आहेत? आपण मेळ्यामध्ये जातो, मेळ्यामध्ये एक गेम खेळतो आपण. एक मिनिट, हा स्क्रीन पॉज करतोय मी थोडी.
हा गेम आठवतोय सगळ्यांना, किती लोक खेळलेत हा गेम? खूप लोक खेळले असतील. बलून फोडायचेत आपल्याला काय माहितीये का? हा हा गेम किती खूप चांगला आहे हे तुम्हाला आता शिकू, म्हणजे आपल्याला, तुम्हाला नाही म्हणत, आपल्या सगळ्यांना हा गेम काय शिकवतो ते मला सांगायचंय. समजा लाईनीमध्ये 10 लोक उभे आहेत, ओके, एका लाईनीमध्ये किती बलून्स आहेत? 6. जर तुम्ही बघायला गेला किती लाईन आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 65, 96, 96, टोटल 100 बलून्स आहेत असं धरून चाला. आणि 10 लोक आहेत, प्रत्येकाने 5 गोळ्या मारायच्यात. किती? 5 गोळ्या, किंवा 10 गोळ्या पकडूया, 10 गोळ्या बेस्ट आहे. प्रत्येकाने 10 गोळ्या मारायच्यात. पहिला माणूस येईल त्याला सांगितलं, जर 10 गोळ्या 10 पुगे फुटले तर तुला 100 रुपयाचं बक्षीस आहे, बरोबर? तो माणूस, त्याच्या मागे 9 जण उभेत, पण ते 100 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी तुला 50 रुपये द्यावे लागतील. काय बोललो समजलं ना आपल्याला? 10 मध्ये जेवढं बलून फोडेल त्या बलून, प्रत्येक बलूनला 100 रुपये असं मी सांगतो, प्रत्येक बलूनला 100 रुपये मिळतील, पण ते घेण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील. तो ही रिस्क घेईल का नाही घेणार? घेणार ना. असं करत करत तो आला, त्याने 10 गोळ्या मारल्या, त्याच्यातले 6 बलून फुटले, त्याला त्याचा काय रिवॉर्ड मिळायचा तो मिळाला. त्याच्यानंतर अजून एक आला, त्याला पण 100च्या जागी त्याला किती मिळाले? 110 रुपये मिळाले. 110 ठेवले, नंतर 120, 150 रुपये असं. का ते 150 रुपये वाढवायला लागले? कारण की बलून कमी कमी होत जात आहेत, बरोबर? तुम्हाला रिस्क जी दिसते. आता काय होतंय, 5 लोक येऊन गेले, म्हणजे प्रत्येकाने जर 3-4 असे बलून फोडले असतील तर जवळजवळ 40 गायब झाले असं समजा. 40-50 फुगे ऑलरेडी फुटलेले आहेत इकडचे. आता 40-50 नाहीच आहेत. आता मी एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तुला मी 10 गोळ्या मारायला देणार आणि एक एक गोळी जर लागली तर तुला 1000 रुपये मिळतील, पण एका गोळीसाठी तुला 500 रुपये द्यायचे, सॉरी, पूर्ण 10 गोळ्यांसाठी तुला 500 रुपये द्यायचे, तो माणूस ती रिस्क घेईल का? कमी घेईल. भीती वाटते ना, थोडीशी भीती आली का? येणार ना भीती, येणार. पहिल्या 5 माणसांमध्ये जी भीती होती ती 6व्या माणसांमध्ये आहे का, की त्याच्यापेक्षा जास्त आहे? पहिल्या 5 माणसांना काय होतं, अपॉर्च्युनिटी जास्त होती. या माणसाला अपॉर्च्युनिटी कमी आहे, याला संधी कमी आहे. जो 10वा माणूस असेल त्याची हालत काय असेल विचार करा. 10व्या माणसाला तुम्ही सांगितलं ना की 100 रुपये किंवा 200 रुपये मध्ये गोळ्या घे विकत, आणि तुला एकेका बलूनला 5-5 हजार रुपये देतो, तरी सुद्धा त्याला ती रिस्क वाटेल. म्हणजे त्याच्यासाठी गोळ्यांचा रेट कमी होईल, कारण तो बलून फोडायला काय नाही, काहीतरी पैसे दिले पाहिजे. त्याला काय दिसतंय की तो बलून फोडू शकत नाही, पण त्याला जर आपल्याला कन्व्हिन्स करायचं, त्याला जर आपल्याला मनवायचंय की बाबा चल तुला कमी मध्ये देतो, 50 घे, तुला बक्षीस जास्त मिळेल, कारण की समोरच्याला माहितीये रिस्क किती कमी आहे. हीच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये काय होते माहितीये का? आपला जो आरएसआय जो काका आहे तो आपल्याला तेच समजवतो. आरएसआय काय सांगतो आपल्याला, कुठे गेला चार्ट, आरएसआय काय सांगतो माहितीये का? इकडे रिस्क घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? जर इकडे मी तो ड्रॉ केला सर्कल, हा आपला सेंटर आहे, हा आपला सेंटर आहे आणि ही माझी रिस्क आहे, तर मी इकडे शूट करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? नाही केलं पाहिजे. इकडे हा माझा सेंटर आहे, इकडे मला कमी मिळणार आहे ना बक्षीस. सेंटरला मी असताना मला जास्त मिळणार आहे, म्हणजे मी इथे असताना मी किती पण रिस्क घेऊ शकतो, पण मी जेव्हा टोकाला आहे त्या सर्कलच्या इथपासून, ह्याला स्कोप आहे इथे जायचा, वरती जायचा पण खाली जायचा पण, मी जेवढा नियरेस्ट टू सेंटर असणार आहे त्या वेळेला मी जी रिस्क घेणार आहे त्याच्यामध्ये मला चांगला रिवॉर्ड मिळू शकते का? कधी मिळू शकेल? जेव्हा माझ्याबरोबर बायर्स असणार आहे तेव्हा. सेलर्स असणार आहे तेव्हा मी इकडे काय वरती जाण्याची रिस्क घेऊ शकतो का? इकडे मला काहीच नाही मिळणार, इकडे अपॉर्च्युनिटी मिळणार आहे.
म्हणजे हा जो सर्कल आहे तो मला काय एक्सप्लेन करतोय की ह्या बिंदू पासून मी जेवढा दूर आहे तेवढी माझी रिस्क जास्त आहे आणि ह्या बिंदूच्या जेवढा मी जवळ आहे हा बिंदू ऍक्च्युअली बिंदू नाही हे सर्कल आहे. तुम्ही जेव्हा शूट करताय तुम्हाला गोळी कधी सोडायची जेव्हा तुम्ही ह्याच्या नजदीक असाल म्हणजे जेव्हा अपॉर्च्युनिटीज जास्त असतील म्हणजे जेव्हा 100 च्या 100 बलून फोडू शकता तुम्ही अशी जर प्रोबॅबिलिटी असेल तर ती ही आहे. इकडे तुम्हाला 10 बलून पण फोडायला नाही मिळणार इकडे उतरायचीच गरज नाही इकडे मार्केटमध्ये पण इकडे पण आपण उतरू शकतो हे मला तुम्हाला आज प्रूव्ह करायचंय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता इथून पुढे जाताना म्हणजेच काय की हा इकडे असताना 1327 रुपयाचे 100 स्टॉक तुम्ही घेऊन विकू शकता पण जर इथे कोणी सांगितलं तर 100 न करता त्याला तुम्हाला 10 करायला लागेल. हे समजतंय का लॉजिक प्रत्येकाला? इकडे 100 घेऊ शकता इकडे 10च बरोबर इकडे 1-2च इकडे मी 100 ची रिस्क घेऊ शकतो म्हणजे मॅक्झिमम रिस्क घेऊ शकतो मॅक्झिमम धोका घेऊ शकतो इकडे मिनिमम धोका घेऊ शकतो तोच ह्या याच्यामध्ये मांडलेला आहे. हे जे 1000 आहे इकडे 1000 क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करू शकता जेवढे जवळ असाल. जेवढे दूर असाल तुमची क्वांटिटी कमी करा कारण जेवढे जवळ असाल तेवढा रिवॉर्ड जास्त आहे तेवढा तुमचा फायदा जास्त आहे. जेवढे दूर असाल तिथे तोटा जास्त आहे फायदा कमी आहे. म्हणजे 9 पॉईंट इकडे नाही आहेत एकच पॉईंट आहे. मग हे चार्टवर कसं करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता याला म्हणतात विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी. विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? स्टॉक मार्केट काय म्हणतं की मी एखाद्या मुलाला 5 मिनिटं दिली आणि त्याला सांगितलं तू पळ प्राइस ऍक्शन जे होतं ना आपलं एखाद्या मुलाला मी म्हटलं कुठे गेला रे तो मुलगा हा 5 मिनिटं दिली आणि त्याला मी म्हटलं तू पळ तर तो किती पळू शकतो 5 मिनिटात? तर तो माझ्या अभ्यासानुसार मला कळलं की तो 100 मीटर धावू शकतो. किती? 100 मीटर पर्यंत जाऊ शकतो 5 मिनिटं दिली. तर जर त्याला मी 15 मिनिटं दिली तर 5च्या कितपट झाली? 3 पट झाली ना. परत आपण एक्सेल वर जाऊया इकडे नको राहूया. म्हणजे मी 5 मिनिटं दिली जर त्याचा स्पीड आहे 100 मीटरचा मिनिटाला 100 जर जाऊ शकतो तो तर 5 मिनिटात किती जाऊ शकतो? 500 मीटर. जर त्याला 15 मिनिटं दिली मी 5च्या जागी आणि त्याचा 100चा स्पीड आहे तर तो 1500 मीटर जाणार ना. असं स्टॉक मार्केट आहे. स्टॉक मार्केटला तुम्ही 1 तास द्या 1 तास म्हणजे किती झाले? 60 मिनिटं. आणि त्याचा 100चा स्पीड असेल तर तो कितीपर्यंत जाईल? 1 मिनिट. 6000 मीटर जाईल. आणि जर तो 6 तास म्हणजे 375 मिनिटं जर तो चाललाय स्पीड आहे 100चाच तर तो एवढे मीटर पळू शकेल. ह्याला मी पर्सेंटेज मध्ये जेव्हा डिवाइड केलं तेव्हा 5 मिनिटाची ताकद किती आहे मार्केटची मूव्ह करण्याची? 1%. म्हणजे 5 मिनिटात कोणताही स्टॉक 1%ने मूव्ह होतो. 1%चा अर्थ काय होतो? 1% तो वरती पण जाऊ शकतो 1% खाली पण जाऊ शकतो. म्हणजे काय? समजा एखादा स्टॉक आहे 100 रुपयाचा. 100 रुपयाचा 1% कसा ओळखायचा? 100 × 1% म्हणजे किती झाला? 1 रुपया. 345 रुपयाचा 1% किती झाला? 3.45 रुपये. दिसतंय का सगळ्यांना आणि समजतंय का काय बोलतोय ते? ओके यस सर. ठीक आहे. आता 345 आता मी फटाफट विचारतो 2155 रुपयाचा 1 मिनिट हा 3235 रुपयाचा 1% किती? 32.35 बरोबर. 32.35 हे फटाफट मॅथ्स स्टॉक मार्केटमध्ये हे गणित आपल्याला जमलं. म्हणजे हा
3,235 रुपयाचा जर स्टॉक असेल त्याचा 1% जर बोलतोय आपण म्हणजे त्याला जर 5 मिनिटं दिली ना तर तो 32 रुपये वरती प्लस मध्ये जाऊ शकतो. वरती म्हणजे किती? 32 रुपये मी ऍड करतो ह्याच्यात. वरती एवढा जाऊ शकतो किंवा तो खाली जाऊ शकतो 32 रुपयांनी. ही त्याची पळायची ताकद आहे. त्याला मी म्हटलं फक्त पळ, त्याला जर चुकून मी म्हटलं खालच्या साईडला पळ तर तो डायरेक्ट 3200 वर पोहोचेल, वरच्या साईडला पळ म्हटलं तर 3267 वर पोहोचेल. हे समजलं? हो. याला म्हणतात अपॉर्च्युनिटी विंडो. अपॉर्च्युनिटी विंडो हे इंग्लिश मध्ये दिलेलं नाव आहे. ही ती संधी आहे त्या स्टॉकला मिळालेली ज्याच्यामध्ये तो हे एका दिवसाचा आपण अभ्यास करतो. एका दिवसामध्ये अपॉर्च्युनिटी जी विंडो आहे, एक मिनिट इकडे, हा पर्सेंटेज कुठे, पर्सेंटेज हा, एका दिवसाची अपॉर्च्युनिटी विंडो किती आहे? ±1%. एक दिवसच्या जागी तुम्ही 15 मिनिटं त्याला दिली तर तो हप्ताभर असं करत राहील आणि तो 3% वर 3% खाली जाणार. एकाने कोणीतरी मला प्रश्न विचारलेला की किती दिवस होल्ड करायचा. जर तुम्ही 5 मिनिटाची विंडो वापरताय आणि 1 दिवसाचा टाइम देताय स्टॉकला तर 1% पर्यंत थांबा किंवा 1 दिवस संपस पर्यंत थांबा. काय बोललो? समजलं? यस ऑर नो बोला? नाही समजलं तर नाही. परफेक्ट, नो प्रॉब्लेम. परत एकदा मी 15 मिनिटासाठी रिपीट करतो. जर तुमचा अभ्यास तुम्ही 15 मिनिटावर करताय, दर 15 मिनिटाला नोट डाऊन करताय, म्हणजे तुमचा अभ्यासाची व्हॅलिडिटी किती दिवस आहे माहितीये का? पूर्ण 1 हप्ता तुम्ही तो मेथीची भाजी तुमच्याकडे ठेवू शकता आणि त्या 1 हप्त्यात कधी विकलात तरी तुम्ही त्या वरच्या भावाला विकाल कधीही, असं हे गणित सांगतं. आणि तो 1 हप्त्यामध्ये होईल काय माहितीये का? किती वरती जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते? 3%. वरती का जाऊ शकते? कारण की आपण कोणाला विचारलंय? आरएसआय ला विचारलंय की बाबा बायर आहे का सेलर आहे इकडे, कोणाची ताकद जास्त आहे. आरएसआय जर म्हटलं बायरची ताकद जास्त आहे, गपचूप या किमतीला विकत घ्यायची, 3% पर्यंत थांबायचं, 3% नंतर विकायचं. चार्ट वर मी दाखवेन हे सगळं. आता समजलं का? यस ऑर नो? नाही तर नाही, नो प्रॉब्लेम. नाही समजलं तर नाही, समजलं तर हो म्हणा. आता जर तुम्हाला एखादी मेथीची भाजी 1 महिनाभर ठेवायची आहे तुमच्याकडे आणि नुकसानीमध्ये नाही जायचंय, तर पहिलं तर तुम्ही कोणत्या चार्ट मध्ये असलं पाहिजे? 15 मिनिटाचे असलं पाहिजे का? आन्सर आहे, उत्तर आहे नाही. 1 तासाच्या चार्ट मध्ये तुम्ही असलं पाहिजे. पण त्या 1 तासाची कपॅसिटी किती आहे? 12% पळू शकतो तो. म्हणजे मी त्या मुलाला 1 तास दिला तर तो ह्याच्या किती पट पळेल? 1 तास म्हणजे किती? 15 मिनिटं म्हणजे ह्याच्या 3 पट, म्हणजे 1%चे 3 टाइम्स किती झाले? 3 गुणिले 3 पट किती झाले? 3%. एकाचे 15चे किती? 60 मिनिटं तुम्ही त्याला देताय. 60 मिनिटं म्हणजे 12 पटीने तो पळेल ना. 5 मिनिटाच्या जागी तुम्ही त्याला 12 पटीने टाइम दिलाय तर तो 5 मिनिटात 1% पळत होता, तर 12 पटीने टाइम मिळाला तो 12% पळणार आहे. समजलं? तसंच तुम्ही 1 दिवसाच्या टाइम फ्रेमवर आहात आणि त्याच्यावरून तुम्ही अपेक्षा करता तो 75% पळतो. आता हे चार्ट वर दाखवतो मी. मी जे सगळं सांगितलं ते चार्ट वर सांगतो. मी काय म्हणतो की 5 मिनिटांमध्ये तुम्ही असाल, बरोबर? 5 मिनिटांमध्ये अपॉर्च्युनिटी विंडो ही आहे. इकडे एक सिलेक्ट करायला लागतं तुम्हाला, म्हणजे प्रत्येक तुम्हाला जो निर्णय घ्यावा लागतो ना तो मिनिटाच्या नंतर, 5 मिनिटं संपल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे. कारण 5 मिनिटं संपल्यानंतर तो भाव लिहिला जाणार आहे, बरोबर? ह्याच्या मध्ये नाही निर्णय घेऊ शकत तो माणूस. आपल्याला 5 मिनिटानंतरच सांगणार, तो 3 मिनिटाला सांगणार आहे का? नाही. त्याच्यावर आपण डिसिजन नाही घेऊ शकत. 3 मिनिटाला किंमत इथे पण असू शकते, इथे पण असू शकते, आरएसआय खाली पण असू शकते. 3 मिनिटं जेव्हा संपला तेव्हा काय झालं त्याच्यावरून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आता ह्या स्टॉकची किंमत वाढत होती आणि इकडे 5 मिनिटं संपली. जेव्हा 5 मिनिटं संपली ते कसं कळेल माहितीये का? याच्या बाजूला ही काय हे दिसायला सुरुवात होईल. हे काहीच नाही दिसणार, हे दिसायला सुरुवात होईल. हे पूर्ण ब्लँक असणार आहे, इथे काहीच नसणार आहे जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही असाल. म्हणजे इथे व्हाईट पॅच असणार आहे पूर्ण. हे असं असणार आहे. ठीक आहे.
इथे पाच मिनिटं संपली, पाच मिनिटं संपल्यावर इकडे तुम्हाला एक कॉर्नर आलेला दिसेल, बघा इकडे एक टोक आलाय. हे टोकची व्हॅल्यू बघायची, कुठे आहे ती व्हॅल्यू लिहिलेली असणार आहे इथे, बरोबर. आर एस एल, अरे सॉरी, आणि आपल्याला कुठली किंमत आहे ही किंमत बघायची आपल्याला, आणि ही किंमत काय वेळ अजून आहे, वेळ सांगतो मी. क्लिअर ऑल, अरे यार सॉरी 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 सॉरी. हे सगळं शिकवणार आहे, हे फक्त तात्पुरतं बघा, हा पॉइंट बघा. इकडे आपल्याला तो रेट कळणार आहे. आता नाही मी क्लोज करत. हा झालं, आता हे संपल्यानंतर हा दिवस काय सुरू झाला, समजा कोणता दिवस होता, 27 मे. 27 मे ला जसा हा वरती आली प्राइस, इथून सुरुवात झाली 9:15 ला, 9:15 इकडे, 9:15 ला सुरुवात झाली जेव्हा, 9:15 जेव्हा संपलं तेव्हा इकडे येऊन थांबली प्राइस. आणि आपण इकडे चेक केलं तर किती आहे व्हॅल्यू, किती आहे 57. ओके, म्हणजे विकत घेणारे आहेत मार्केटमध्ये, आपण पण विकतच घेतलं पाहिजे, विकलं नाही पाहिजे. आणि वरती किंमत किती आहे दुसऱ्या गोळ्यामध्ये, म्हणजे गोळ्यांना नंबर देतो मी जरा, हा पहिला, दुसरा, हा तिसरा, ठीक आहे. आता काय करायचंय ते बघा. आणि हा हा बिंदू आहे, या बिंदूला आपण डिसिजन घेतलंय. इकडेची प्राइस किती आहे 1997, ती प्राइस मी लावतो आधी, ही वाली प्राइस आहे 1997.65. ही किंमत आणि तुमची ही किंमत, या दोघांमधला फरक बघायचा आधी किती आहे, किती फरक आहे. एक मिनिट, कसा फरक ओळखणार, हे जे टूल आहे हे टूल याच्यावर ठेवायचं, कुठून इथून घेतलं हे शेवटच्या दिवशी कळेल तुम्हाला. आता फक्त तुम्हाला चेक करायला सांगतोय, हे थोडस अवघड बघितल्यावर वाटेल अरे बापरे हे कुठून आणलं, तर सोपी पद्धत सांगतो. ही किंमत आणि ही किंमत बघा, नंतर आपण त्या टूलचा वापर करूया. आधी किंमत किंमतवर खेळूया आपण, हे तर अजून घडलं नाही मार्केटमध्ये, ठीक आहे. याच्यावर तुम्हाला काय कळतंय, पहिल्या 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 सर्कलमध्ये काय लिहिलं 1997, म्हणजे सध्या त्या माणसाने लिहिलेला भाव किती 1997, आणि सरासरी भाव किती 1979 दुसऱ्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये तुम्हाला कळतंय. तिसऱ्या बॉक्स तिसऱ्या सर्कलमध्ये काय कळतंय की विकत घेऊ शकतो, का विकत घेऊ शकतो 51 जस्ट जवळ आहे, आपण 57 पर्यंत पोहोचलोय, वरती पण जाऊ शकतो खाली पण जाऊ शकतो, ठीक आहे. आता मी करतोय काय ते बघा, पहिली किंमत, पहिली किंमत कोणती होती, सीएमपी करंट मार्केट प्राइस, म्हणजे सध्याची त्या नोट डाऊन केलेली स्टॉकची प्राइस किती आहे ती सध्याची 1997 लिहिली, 1997 सरासरी प्राइस किती आहे, सरासरी किंमत किती होती त्यावेळेला 1979 सरासरी किंमत 1979, किंवा ह्याला आपण म्हणणार ईएमए 75 ची प्राइस, बरोबर. दोघांमधला फरक किती फरक आहे, ईएमए मायनस दिस, म्हणजे एक मिनिट, करंट प्राइस मायनस ईएमए 18 रुपये दूर आहे आपण, याचा 1% किती आहे, याचा 1% किती आहे 19 रुपये ना, 197 1% 10% नाही, 19 रुपये 79 पैसे, हा 19.79 गुणिले 1%, हा असं डायरेक्टली ह्याच्यावर येतो 19 आणि 18 रुपये, म्हणजे ह्याच्यात ऑलरेडी 1 रुपया दूर गेलेला आहे, 1% दूर गेलेला आहे. मग हा 1% दूर गेलेला, मग थांबायला पाहिजे की काय करायला पाहिजे, हे आता ऑलरेडी 1% दूर गेलेला आहे, मग आपण थांबायचं, आपण वाढ बघायची, आपण वाढ बघायची 1% जवळ कुठे येतोय, तोपर्यंत तुम्हाला कळेल की हा निघून गेलेला आहे, ठीक आहे. याच्यानंतर इकडे खाली आला खाली आला खाली आला, इकडे बघाल तुम्ही, म्हणजे इकडे तर नाही, याच्यानंतर इथून इथे क्लोज झालाय बरोबर. त्याला ह्या मिनिटाला विचारलं आपण, ह्या 5 मिनिटांनी, ह्या 5 मिनिटांनी 9:25 त्याला विचारलं, तो काय म्हटला 9:25 वेळेला काय म्हटला तो,
म्हणजे इथे आपण नाही खरेदी केलं, 925 वेळेला म्हटलं 1994 चालू आहे रे बाबा लिहून घे, 1994 आपण लिहून घेतला, पण 925 वेळेला ही पण किंमत चेंज झाली असेल खालची, किती झाली 1980 झाली आहे ती, सरासरी वाढलेली आहे 1980 बरोबर, आता 14 रुपयावर आलाय म्हणजे 1% खाली आलाय बरोबर, हे समजलं का, फरक 14 रुपये आलेला आहे म्हणजे ह्याला वरती जाण्याचं अजून 5 रुपयाची जागा आहे याला वरती, म्हणजे 1% कम्प्लीट होण्यासाठी 5 रुपये बाकी आहेत, मग आपण इथे चान्स घेऊ शकतो, इथे आपण चान्स घेऊ शकतो, तो चान्स आपल्याला घ्यायचा असं आपण ठरवलं, 1994 आपण खरेदी करायला गेलो, आता खरेदी किती करायची ते कसं ठरवणार, ते कसं ठरवणार ते मी तुम्हाला सांगतो, ह्याची खरी किंमत किती आहे 1980 बरोबर, इकडे इकडे सॉरी 1980 कशात बघायची खरी किंमत, ईएमए मध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये दुसऱ्या सर्कलमध्ये, आणि मार्केटमध्ये जी किंमत चालू आहे म्हणजे आताची किंमत, खरी किंमत म्हणजे सरासरी किंमत मी म्हणतो, सरासरी किमतीपेक्षा लोकांनी त्याचा बाऊ करून त्याला हिथे आणून ठेवलाय, खरी तर ही आहे, मग लोकांनी बाऊ करून हिथे आणून ठेवलाय, ही आहे 1994 ही आहे 1980 1980 ह्या खऱ्या किमतीपासून त्याला 1% वरती आणि 1% खाली जायची त्याच्याकडे ताकद आहे हे समजून घ्या, इथून नाही इथून, म्हणजे जर आपण इथे खरेदी केलं तर तो कितपर्यंत खाली येऊ शकतो माहितीये का, कितपर्यंत येऊ शकतो तुमच्या मते, जर इथून 1% इकडे होतो कुठेतरी, सॉरी ह्या पॉइंट वरून 1% वरच्या साईडला इकडे आणि खालच्या साईडला इकडे होतो, सपोज आपण आहे इकडे आता, तर इथून खाली म्हणजे आपण काय म्हणतो अपॉर्च्युनिटी विंडो काय म्हणते, की कुठल्याही प्राइसला कुठल्याही किमतीला कुठल्याही किमतीला आयदर इकडे 1% वरती जाऊ शकते किंमत किंवा 1% खाली जाऊ शकते बरोबर, पण आपण त्या करंट मार्केट प्राइस वरून नाही धरायची, आपण धरायची ती इथून, इथून ही 1% वर जाऊ शकते आणि इथून 1% खाली जाऊ शकते, म्हणजे आपली टोटल रिस्क इथून इथपर्यंतची नाहीये, जर उलटा फिरला तर आपली टोटल रिस्क इथून खालपर्यंतची आहे, म्हणजे किती प्राइस पर्यंतची आहे तर इथे इकडे येते ती किंमत, आता हे सगळं गणित करायचं कसं, त्याच्यासाठी आपल्याकडे अपॉर्च्युनिटी विंडो आहे आणि यांनी दिलेलं एक चांगलं टूल आहे, ते टूल जर आपण वापरलं सपोज तर ते टूल काय म्हणतं, मी उचलून इथे ठेवायचं, याला 3 लाईनी आहेत, हे लालवालं लाल नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला पाहिजे ग्रीनवालं, हे लॉंग पोझिशन जे लिहिलंय ना ते वालं टूल घ्यायचं, इकडे तुम्हाला खरेदी करायची समजा, खरेदी करायचं आहे समजा, तर पहिली ही रिस्क बघायची किती, हे जर तुम्ही खालची लाईन आणून इथे ठेवली ना किती दिसतंय, 1% कमी आहे ना, 1% कमी आहे म्हणजे इथे आपण आत येऊ शकतो, आणि जर आत आलो तर 1% वरती जाऊ शकतो, 1% वरतून मी फिट केलं, दिसतंय इकडे टार्गेट 19 रुपयावर आलं, ऑटो कॅल्क्युलेट करून देतं हे, सॉरी मी चॅट विंडो बघत नाही, 1% कसा काढला, हा सर म्हणजे सर्व बाबतीत 5 मिनिटं आणि 1% याप्रमाणे जेवढा टाइम दिला त्याप्रमाणे टक्के काढायचे बरोबर, 1% आहे ना हा मार्केटने आपल्याला दिलेला आपल्याला दिलेली संधी आहे, 1% मी जो काढला माझ्या अनुभवाने मी विचार करून त्याच्यावर अभ्यास करून माझ्या 2 वर्षात मला कळलं की 1% देत नाही, 1% खूप जास्त देतो, पण 1% हमखास देणार प्रत्येक वेळेस, जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये आहात ना तर त्या 5 मिनिटांमध्ये किमतीमध्ये एवढी ताकद येते की ती 1% दूर जाऊ शकते खऱ्या किमतीपासून, सरासरी किमतीपासून 1% दूर जाऊ शकते, तो तसा अभ्यास आहे, आणि तो आपण कसा धरलाय की 1% का, कारण की कुठल्याही मार्केट कंडिशन मध्ये 1% जाऊ शकते म्हणून 1% आपण धरलेला आहे, तसा तो 2% पण जातो, 5 पण जातो, एका दिवसात 10% पण जातो, आपण ते पण पकडू शकतो, पण 1% मिनिमम पकडूच शकतो आणि त्या 1% सगळं गणित मांडलंय, ठीक आहे, म्हणून 1% आणि 1% म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली स्टॉक मार्केटमध्ये, एका दिवसाला 1% काढणं खूप मोठी अमाऊंट झाली, ठीक आहे, हे 1% तसं काढलंय, जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये असाल तर ते 3% होतं, तर मी पहिला 1% दाखवतोय, मग 1% ऍक्च्युली ह्याच्या खाली 1% म्हणजे हे 0.66 आहे, 13 रुपयाच्या खाली 1% म्हणजे 13 अधिक 19 किती होतात टोटल, 13 अधिक 19 32 रुपये खाली जायला लागेल आपल्याला, मी 32 रुपये खाली घेऊन जातो तर तुम्हाला दिसेल 1.66 आलेलं इकडे,
कुठे आलेलं आहे इकडे 1.66 म्हणजे इथून मी 1% रिस्क पकडली त्याच्यात ही 66 जी होती ती रिस्क पण मी ऍड केली अशी 1% 66 रिस्क झाली आणि 1% माझं टार्गेट आहे इथून इथपर्यंत मला एवढंच पाहिजे इथून मी इथे बाय करणार इकडून इकडे गेल्यावर मला निघायचंय माझा आरएसआय मला सांगतोय आपल्याकडे ताकद आहे मार्केट वरती जाणार आहे आरएसआय मला काय सांगतोय जोपर्यंत मी उतरत नाही तोपर्यंत तू बाबा जाऊ शकतोस वरती 1% गेल्यावर तू निघून जा 1% मी तुला आरामात घेऊन जाऊ शकतो किती जणांना हे कळतंय मी जे बोलतोय ते नाही कळत असेल तर क्लिअरली नाही सांगा 1 ते 10 स्केलवर मी ज्या भाषेत बोलतोय ना ती भाषा नवीन लोकांसाठी आहे जुन्या लोकांना 100% कळलं पाहिजे 1 ते 10 स्केलवर पटापट मला सांगा नंदकिशोर कन्फ्यूज आहेत ओके अरुण पाटील त्यांना नाही कळलेलं आहे अरुण पाटील 5 नाथकृपा 9 किशोर पाटील यांना पण नाही कळलेलं आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम नाही कळले तर त्यात काही वावग नाही कळत आपण 10 वेळा सांगू शकतो आपल्याला काही फरक नाही पडत ओके बाकी लोक गायब झाली 60 लोक आहेत सध्या सेशन मध्ये ठीक आहे नाही समजलं मी असं धरून चालतोय की कोणालाच काही नाही समजलंय ठीक आहे थोडस मी एक्सेल वर जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर समजवण्याचा प्रयत्न करतो मग इकडे परत येतो बाकी ज्यांना थोडं रिपीटेशन होईल थोडं समजून घ्या कारण आपल्याबरोबर असलेली लोक नवीन आहेत आणि त्यांचा पण जम तेवढाच बसणं महत्वाचं आहे नाहीतर आपल्याला पुढच्या गोष्टी करणार नाहीये ठीक आहे सो मी जरा एक्सेल वर जातो आवाज थोडा क्लिअर करा ना आता येतोय का हा ठीक आहे सर ठीक आहे सॉरी क्लिअर ऑल सगळ्यांना 1%, 3%, 12%, 75% एवढं तर कळलं हो 1% हा आपण शोधून काढलेला आपल्याला खूप वर्षांच्या अनुभवाने शोधून काढलेला आकडा आहे त्याच्यामुळे त्याच्यात घाबरण्याची गरज नाहीये आता त्या 1% कसं गणित फिट होतं ते मी तुम्हाला सांगतोय जेवढा आपण ईएमएच्या जवळ असू ना तेवढी आपली आपण जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतो असं ह्या मागचं गणित आहे म्हणजे काय ईएमए जी आपल्याला किंमत सांगतं ईएमएने आपल्याला इकडे काय किंमत सांगितली आहे इकडे आल्यावर तुम्हाला इकडे कळेल एक दोन तीन जसं जसं तुम्ही माऊस फिरवाल ना ती ईएमए ची किंमत चेंज होत राहील आता आपण इकडे आलो तर 1980 इकडे दाखवत आहे ईएमए ची किंमत तिथे लिहू का तिकडे ईएमए ते बरं पडेल म्हणजे इकडे धोका किती आहे ते आपल्याला इथे समजणार आहे इथे ताकद किती आहे ती समजणार आहे आणि इकडे ज्याच्यावर आपल्याला रिस्क घ्यायची किती ते समजणार आहे ठीक अरे देवा गजानन मला सवय लागली होती ठीक आहे सॉरी आता हे जरा साईडला घेतो हे काही घडलंच नाही असं धरून चाललोय मी ही जी किंमत आहे ना चार्ट मध्ये किंमत कशी येते ते तर आपल्याला कळलंय तिथे किंमत वाढणार आहे किंवा घटणार आहे मी असं म्हणतोय की ही जी त्याची हा त्याचा खरा रस्ता आहे ही त्याची खरी किंमत खरी व्हॅल्यू आहे याच्या जवळ तो येण्याचा प्रयत्न करणार खूप वेळेस जेव्हा जेव्हा याच्या जवळ येईल ना तेव्हा तेव्हा आपल्याला त्याला खरेदी करायचंय खरेदी करायची किंवा विक्री करायची त्याचं डिसिजन घ्यायचं त्याचा निर्णय घ्यायचा आहे खरेदी आणि विक्रीचा निर्णय कोण देणार आहे हा नाही देणार आहे खरेदी आणि विक्रीचा निर्णय हा देणार आहे आपल्याला या व्हॅल्यू हा आरएसआय देणार आहे आपल्याला फक्त हा किंमत देणार आहे आणि आपल्याला धोका किती आहे ते सांगणार आहे धोका कसा ओळखायचा आपण काय म्हणतो ह्या ऑपॉर्च्युनिटी विंडोची ताकद किती आहे 1% द्यायची मग ह्याची 1% द्यायची ताकद आहे तर ऑलरेडी जर 1% दिलाय तर त्याची ताकद संपली मग भले इकडे कोणी असू दे ती ताकद त्याच्या पुढे
खतम झाली. म्हणजे जेव्हापर्यंत तो 1% आत येत नाही ना तोपर्यंत आपण इथे बाय नाही करू शकत. जेवढ्या जवळ मिळेल ना तेवढ्या जास्त क्वांटिटीने आपण त्याला घेऊ शकतो, तेवढ्या जुड्या घेऊ शकतो विकत, तेवढ्या मेथीच्या जुड्या. जेवढ्या जवळ मिळतील तेवढ्या मेथीच्या जुड्या जास्त घ्या, कारण भीती खूप कमी आहे इकडे. आणि इकडे घेतलेल्या मेथीच्या जुड्या आणि इकडे घेतलेल्या मेथीच्या जुड्या दोघांमध्ये भीती सेम असली तर काय होईल ते मला तुम्हाला दाखवायचंय. तर आता मी जे दाखवायला जाणार आहे, इकडे 1% आतली रिस्क होती आपल्याला, पण आपण काय म्हणतो अपॉर्च्युनिटी विंडो काय म्हणते की वरती पण 1% जाऊ शकतात, खाली पण 1%. तर ह्या प्राइस पासून वरती खाली जाऊ शकतो, पण याची खऱ्या प्राइस पासून आपल्याला धरायचंय की तो आपल्या विरुद्ध किती जाईल. जर मी 1994 ला खरेदी केला आणि ह्याच्या खाली 1% जाऊ शकतो तो, तर मला किती 33 रुपये माझं नुकसान होणार आहे. हे 33 रुपयाचं नुकसान जर माझं एका मेथीच्या जुडीवर झालं तर ते 33 रुपयाचं झालं. जर मी 10 घेतल्या तर ते किती झालं, 330 झालं. जर मी 100 जुड्या घेतल्या तर ते झालं 3000 रुपयाचं नुकसान. हे नुकसान मला परवडेल का? नाही. मग मला किती मेथीच्या जुड्या घ्यायला पाहिजेत, कुठल्या वेळेस? जेव्हा मी 1% आत असेल तेव्हा किती घ्यायला पाहिजे आणि 1% बाहेर असेल तेव्हा किती घेतल्या पाहिजे हे मला कोण सांगणार? हे तुम्हाला मी सांगणार. कसं सांगणार आता ते सांगतोय मी तुम्हाला. आता कसं आहे, 1994 घ्यायचंय मला आणि त्याचा जो व्हॅल्यू आहे जी आरएसआय ची, सॉरी सरासरी व्हॅल्यू 1980, म्हणजे मी पहिलं काढणार की किती दूर आहे सरासरी किमतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. 1% जास्त फरक असेल तर मला फायदा नाहीये, मग मी नाही केलं पाहिजे, कारण माझ्याकडे एकच दिवस आहे. एका दिवसात तो जास्ती असतं काय होणार आहे, 1% वाढणार आहे. 1% ऑलरेडी वाढून गेलं तर वाढेल का काय? नाही वाढणार. मग 1% कसा काढायचा? पहिला ह्याच्यातला फरक काढा, याच्यातून याच्यात कितीचा फरक आहे, 14 रुपयाचा फरक आहे. आणि हा 1994 चा 1% कसा काढणार, 1994 × 1% किंवा ह्याला 100 भागायचं. ह्याला 100 भागलं तरी आपल्याला 1% मिळेल, बरोबर. 19 रुपये 1% आहे, 19 रुपयापेक्षा 14 कमी आहे, बरोबर. म्हणजे आपण घेऊ शकतो. पण खरी रिस्क कुठून आहे? खरी रिस्क ह्याच्या खाली 1% आहे ना. ह्याच्या खालचा 1% कसा काढायचा? सॉरी, किती आहे? 19.80. म्हणजे 1980 पासून तो जर उतरला भाव आणि 19 रुपयाने उतरला तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो? 1960 जाऊ शकतो. म्हणजे 1994 जी मी वस्तू घेतली ती मला 1980 ऍक्च्युली घ्यायला पाहिजे. 1980 घेतल्यानंतर ती 1% गेल्यावर माझं नुकसान हे एवढं होणार आहे 19 रुपयाचं. 94 घेतलं तर 19 नाही होणार, 1% जास्त नुकसान होणार माझं, बरोबर. म्हणजे किती नुकसान होईल माझं ते कसं काढायचं? तर ते नुकसान किती आहे, 1994 − 33 रुपयाचं नुकसान होणार माझं. मग समजा मी एक मेथीची जुडी घेतली तर हे नुकसान कितीचं झालं, 1 × 33. जर मी 10 घेतले तर हेच नुकसान माझं कितीचं झालं, 10 × 33. 338 रुपयाचं नुकसान झालं माझं. आणि हे काय आहे, नुकसान जे आहे मायनस नुकसान म्हणजे त्याच्यातून मोठी किंमत वजा करे, 34 रुपये, बरोबर. आणि जर मी 100 × 10 घेतलं तर कितीचं नुकसान होईल माझं, 3400 नुकसान होणार आहे माझं. ठीक आहे, 1 मिनिट. सॉरी, हा 3400 नुकसान. जर मी 1000 घेतले असते तर माझं नुकसान होणार आहे 34,000.
हे प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार नुकसान होणार आहे. मग मी ह्याला मॅनेज कसं करायचं? मग मग हा हा काय झाला माहितीये का? अनियंत्रित तोटा झाला हा. मग मी मला टेन्शन आहे ना, मी 1000 क्वांटिटी कशी घेऊ आता इकडे? मी किती घ्यायची ज्याच्यात माझं नुकसान सेम झालं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी, ते मी तुम्हाला दाखवतोय. आता 9 वाजायला आलेले आहेत, अजून मी 10 मिनिटं घेतली तर चालतील का पुढची? ठीक आहे आता. ओके धन्यवाद. हे इथून पुढचं काही घडलेलं नाहीये, पण आपण इकडे एंटर केलं आपण जे काय ऑलरेडी मी खाली करून ठेवलेलं, कुठे गेलं ते? हा इथे आलो. आता इथे मी विकत घेतोय. आता मला काय म्हणायचं माहितीये का? आपल्याला कळतं इकडे 34 रुपयाचं नुकसान आहे, तर आपलं हे 34 रुपयाचं नुकसान आहे ना, ते आपल्याला किती, एकेकाने आकडा सांगा, तुम्हाला किती रुपये गेल्यावर भीती वाटते? 50 रुपये गेल्यावर एखाद्याला भीती वाटते. समजा अजून आकडे सांगा, 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये, 5000 रुपये, 10, कोणाची भीती किती आकडे? 2000 रुपये. अजून एखाद्याने सांगा 500 रुपये आणि 5000 रुपये. ही प्रत्येकाची भीती आहे वेगवेगळी. ह्या सगळ्या भीतींना ह्या 34 रुपयाला आपण मॅप करणार आहोत. आता कसं मॅप करणार आहे? 34 रुपये गेल्यानंतर आपलं 50च नुकसान झालं पाहिजे. म्हणजे काय? आपण किती क्वांटिटी घ्यायची डिवाइडेड बाय 34. किती जणांना हे कळतंय? येस सर, आय नो सर. येस येस बरोबर. इथे एक क्वांटिटी घ्या, एक मिनिट, याला जरा मी नंबर करतो. आणि हा एक घ्या, एकाने 59 घ्या, एकाने 15 घ्या, एकाने 147 घ्या. हे प्रत्येकाची वेगवेगळी रिस्क आहे, सेम रिस्क आहे. सगळ्यांना मार्केटमध्ये एकच अपॉर्च्युनिटी मिळाली, एकच संधी मिळाली आहे, एकच अपॉर्च्युनिटी विंडो मिळाली आहे. आणि ती 34 रुपयाची, 34 रुपयाचा भीती आहे ना, तर तुम्हाला 147 क्वांटिटी घेतली तरच तुमचे 5000 रुपये जाणार आहेत. आणि ते जातील का नाही ते तर अजून आपण ठरवलं नाही, पण ह्याच्यावर 1% तुम्हाला मिळणार आहे. 1% म्हणजे 19 रुपयेच तुम्हाला मिळणार आहे. मग ह्याला मिळणार किती आहे ह्या व्यक्तीला? प्रत्येकाला मिळणारा जो नफा आहे ₹27 इथे नफा आहे, 1000 रुपये आहे, 279 रुपये आहे, 279 रुपये दिसतंय. प्रत्येकाचा होणारा नफा वेगळा आहे आणि प्रत्येकाचं नुकसान एक होणार आहे, ते एक वेगळं आहे. मग प्रत्येक जण आपापलं नफा आणि नुकसान असं सेट करू शकतो. 5000 टाकले यार, काय हा आता ह्याच्यात मला काय सांगायचंय, तुम्ही 5000 जातील ह्या भीतीसाठी तुम्ही 147 जर क्वांटिटी घेतली, 147 जुड्या घेतल्या मेथीच्या, आणि चुकून ते 19 रुपये भाव वाढला, तर तुम्हाला 2794 फायदा होणार आहे. आणि जर चुकीचं सगळं घडलं तर तुमचे 5000 रुपये जाणार, 5000 व्यतिरिक्त 1 रुपयावरती नाही जाणार. हे समजतंय? हो सर. येस सर. याला म्हणतात नियंत्रित तोटा. येस सर. आता ह्या नियंत्रित तोट्याला मी तुम्हाला फिरवून दाखवतो वेगवेगळ्या प्रकारे. हेच 5000 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कसे दिसतात. आता हे जे आपण गणित केले 5000 ते पहिलं, आवाज येत नाही? आता येतोय? येतोय सर आवाज. आता हे 5000 गणित आधी आपण कसं फिट करायचं चार्ट वर ते दाखवतो. इकडे जायचं फॉर्मॅट वर, राईट क्लिक करायचं याच्यावर, फॉर्मॅट वर जायचं, इकडे 5000 लिहायचं आणि इकडे लिहायचं 100%. 100% लिहिल्यावर तुम्हाला इकडे क्वांटिटी येईल किती आहे, 151. आपली किती आलेली आहे? 147. आपण रॅन्डम फिगर पकडलाय, राऊंड फिगर 147. म्हणजे काय? 151 क्वांटिटी 33 रुपये मायनस, इकडे 33 ने इकडे इथे 34 आहे ना,
ऍक्च्युअली 33 रुपये करण्यासाठी मला काहीतरी कार्यक्रम करायला लागेल. कुठून आलाय हा? 1960 आहे ना, याला 61 करतो. आता बरोबर येईल 151. आलं इकडे 151. मग हे जे गणित दाखवत हे बरोबर दाखवतंय. इकडे मी काय केलं, पहिली माझी रिस्क घेतली इथपर्यंत. हे ज्यांना डिफिकल्ट जाईल काही टेन्शन घेऊ नका, हे खूप सोपं आहे, हळूहळू तुम्हाला कळेल जे नवीन आहेत त्यांना. फक्त हे हे इथून टूल उचलताना हे किंमत जिथे घेणार तिथे टाकायचं, आणि इथून खाली कुठली रिस्क, ह्याच्या खाली 1% रिस्क पकडली आपण, इथून इथे तर खेचत आणायचं. इकडून इकडे खेचत आणलं किती कळलं आपल्याला? 0.66. त्याच्या पुढे 1% म्हणजे 1.66 बरोबर. जवळजवळ 1.66 घेतल्यानंतर आपल्याला कळलं आपल्याला 5000 रिस्क टाकायची. इकडे लिहायचं 5000, इकडे लिहायचं 100%. किती झाली क्वांटिटी? 151. 151 क्वांटिटी मध्ये 32 रुपयाचं नुकसान तुम्हाला दिसतंय, तर तुम्ही निघून जायचं. तुमचा लॉस किती होणार आहे जास्तीत जास्त? 5000 रुपये. 152 गुणिले 32, 4864. कम्प्लीट 5000 पण नाही जाणार तुमच्याकडून. आणि ह्याच्यावरच तुम्हाला 19 रुपयाचा जर फायदा झाला, म्हणजे 152 क्वांटिटीवर 19 रुपयाचा जर फायदा झाला, तर किती झाले? 2888. इकडे दिसेल तुम्हाला 2888 बरोबर. कळतंय की नाही कळत आहे? यस ऑर नो बोला. यस सर. यस सर. हा यस सर. आता आता याचं मॅजिक बघा, ह्या अपॉर्च्युनिटी विंडोचं मॅजिक बघा काय. आवाज नाही येत आहे, सॉरी, आवाज नाही येत आहे. चॅट करा प्लीज, आवाज नाही येत आहे जे कोणी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे जोपर्यंत 49 खाली येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ह्याला कॅरी करू शकता. म्हणजे तुम्ही इथे बाय करून विसरून जा, जोपर्यंत 49 खाली येत नाही तोपर्यंत त्याला जाऊ दे. जेवढं जात आहे तेवढं जाऊ दे, तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. ज्या वेळेला 49 खाली येईल, इथे दिसेल ना, त्यावेळेला तुम्ही निघा. जेवढा फरक असेल तेवढा तुमचा फायदा. आता चुकून कितीचा फायदा झाला? 2200 किती झालं? 2207 रुपये. म्हणजे कितीचा फायदा झाला? 88 रुपयाचा. 88 रुपये. यस बरोबर. 2207. आता हे उलट का झालंय माहितीये का? कारण की मी इथे मायनस ठेवलेलं. हा तुमचा फायदा आहे. इकडे ऍक्च्युअली नुकसान ठेवताना मला हे हे मायनस ठेवायला पाहिजे होतं. आणि इकडे मायनस. ठीक आहे. किती आले? 2207. कितीचा फरक आला आपल्या? 2207 आणि 1994. हा फरक कुठे गेला? अरे बापरे, हा फरक कुठे गेला? याला 19 केलंय ना आपण. 19 जागी ऍक्च्युअली 2207 वजा 1994 हे आलं पाहिजे. 213 रुपये. बघा आपला फायदा काय झाला आता. 213. नाही 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 नाही, 213 कॉपी बनवायची आहे मला. सेल्फ एक्सक्लूड. आणि हे काय होत? एक मिनिट, सॉरी माय मिस्टेक. 213 ऑलरेडी आलेलं तिकडे. हे 213 होत. 213 आणि क्वांटिटी कुठे गेली आपली? एकोणीसशे साठ. हा 19 फायदा आहे. ह्याला मला चेंज करायचं आहे, तर मला इथे 2207 लिहावं लागेल. आणि हा जो आकडा आहे त्याला मला 213 करायला लागणार आहे. आणि इकडे हा
इकडे जो आकडा आहे हा फायदा आहे, 31,000 फायदा 5,000 रिस्कवर आपला झालेला आहे. ठीक आहे, सेव्ह नाही करत आहे. किती लोकांना हे समजलं पहिलं मला सांगा चॅट मध्ये. समजलं सर, पण या रिस्क साठी महत्वाचं आहे आरएसआय. येस एक्झॅक्टली, हे जय हिंद कोण आहेत, 50 वरती जर असेल ना आरएसआय तरच ही रिस्क घ्यायची आहे. हा कोण काहीतरी बोलत होत. हा सर समजलं. आता बघा, आता याचं मॅजिक एक बघा थोडस पुढे जाण्याआधी, कि इकडे तर तुम्ही क्वांटिटी आली 152 ना, ही 152 आहे. मला इथेच इथे पण एंट्री करायची, मला मी जाम हुशार आहे, मला इथे पण एंट्री करायची, मी इथे आलो. या किमतीला पण मला विकत घ्यायचे, काय करायचं माहितीये का, किती ऑलरेडी रिस्क किती दिसते, 2.95 म्हणजे ताकदीच्या बाहेर आहे आपल्या. या 2.95 वर अजून 1% टाकल्यावर किती होईल, म्हणजे 3 आहे ना ही, जवळजवळ 4% रिस्क करायची याला. किती झाली, 4% रिस्क. आणि वरती किती मिळणार आहे, 1% धरून चालायचं वरती. वरती आपल्याला 1% मिळणार आहे. क्वांटिटी किती आपोआप ऍडजस्ट झालेली बघितली का तुम्ही इकडे, म्हणजे किती रुपये खाली आपल्या अगेन्स्ट जाणार आहे, 82 रुपये जाणार आहे. इथे मी लिहितो 82 रुपये. काय किंमत दाखवते हे, 1968. आणि बाईंग किंमत काय दाखवते, 2050. इकडे मी लिहितोय 2050. सांगतो ते पण सांगतो, 2049 आहे. आणि कुठपर्यंत खाली आलोय आपण, 1967 आली 82 रुपयाची रिस्क, तेवढीच आहे 5,000. क्वांटिटी आपली कमी झाली ऑटोमॅटिक. हे समजलं का आपल्याला, आपली रिस्क तेवढीच आहे 5,000. इथे पण मी 5,000 रिस्क घेतली, माझी क्वांटिटी तेव्हा किती मला घ्यायला सांगितलेली, 152. आता किती घ्यायला सांगितली, 60. का 60 माहितीये का, कारण आपला हा डिस्टन्स वाढला 82 रुपये. म्हणजे 82 गुणिले 60, 4,920. 5,000 पुढे गेलं का गणित, नाही. समजतंय का, तुम्ही मार्केटमध्ये कुठेही एंटर करू शकता, काही भीती नाही. फक्त ह्याच्या खाली 1% कन्सिडर करा, इथून हा इथे इथपर्यंत येऊ शकतो आणि मग परत वरती जाईल काही करेल. आता कुठपर्यंत थांबायचं, खूप सोपं आहे, फक्त ह्या 5 मिनिटांमध्ये नाही सांगता येणार ते. जेव्हा आपण 15 आणि 1 तासामध्ये जाऊ ना, तेव्हा आपल्याला ते चांगल्या प्रकारे सांगता येईल. कारण 5 मिनिटाची जी विंडो आहे, त्याच्या खालची विंडो जी आपण म्हणतो ना, ती खूप छोटी आहे. म्हणजे 33% आपल्याला थांबायला लागतं. 33% म्हणजे असं, जेव्हा कधी इकडे 1% वरती गेला ना, 1% वरती, कि इकडे जाऊन त्या किमतीच्या खाली 33% आपला स्टॉप लॉस लावायचा. जोपर्यंत जाते तोपर्यंत जाऊन द्यायचा. आता इथे 1% गेलं ना, इकडे जाऊन 33 स्टॉप लॉस लावायचा. इकडे तुम्ही निघालात, स्टॉप लॉस ज्यांना माहिती नाही त्यांनी सोडून द्या. इकडे तुम्ही निघालात, परत जेव्हा वरती जाईल ना, परत आपण बघायचं किती पर्सेंट आहे, इथून नजदीक आहे का, आहे 0.86. चला 0.86 करून टाका. 5,000 रिस्क, 130 क्वांटिटी दाखवले, बाय करा 1%. इथून परत कॅरी करायला सुरुवात करा. हे थोडस पुढे आहे, शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. पण ह्या लॉजिकने तुम्ही जेवढे चार्ट तोडायचे, जेवढ्या चार्ट मध्ये तुम्हाला बघायचं, जाऊन चेक करा. आणि सर्वात आधी काय चेक कराल, पहिले गेल्या गेल्या आजचं, आताचं सेशन सेकंड डेचं अजून सेशन आहे, थर्ड डे वर मी आलेलोच नाहीये अजून. पण आपला टाइम चांगला युटिलाइज झाला आणि माझ्यामध्ये सगळ्यांच्या डोक्यात फिट झालं, अनकंट्रोल्ड अनियंत्रित तोटा कधीच होणार नाही आयुष्यात. हे गणित कसं काय आपल्याला जमू शकतं, ह्याचं मी उत्तर आज तुम्हाला दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे, येस ऑर नो मध्ये मला चॅट विंडो मध्ये सांगा. येस सर. कोणालाही आयुष्यात इथून इथून पुढे कोणालाही आयुष्यात अनियंत्रित तोटा होईल का, ह्या गोष्टी जर माहीत असताना 200% गॅरंटी माझी कोणालाही नाही होणार.
कारण की आपली क्वांटिटी आणि आपण आर एस आय ला ज्या गोष्टी विचारतो ईएमए ला जो गोष्टी विचारतो ईएमए आपल्याला सांगतो बाबा ऍडजस्ट कर तुझी रिस्क ऍडजस्ट कर. आपण काय करतो माहितीये का आपण आपल्या मनाची गणित इकडे मी 20 घेणार इकडे 10 घेणार असं नाही होत. बरोबर आहे असं नाही होत. मार्केट कॅल्क्युलेटेड असतं. तुम्हाला 1% खाली जाण्याची जी भीती आहे ना तुम्ही बघायला आर एस आय जेव्हा तुम्हाला ताकद देतो तेव्हा कोणाची हिंमतच नाही होत या लाईनीच्या खाली यायची. आणि ते किती वेळ नाही होत आहे बघा. कितीतरी जणांनी रिलायन्स बघितलं असेल याच्या आधी सुद्धा कितीतरी जणांनी. जसं आता समजा तुम्ही इथे फसलात इकडे 51 झाले आणि तुम्ही इथे फसलात इथून इथपर्यंत आला अपॉर्च्युनिटी विंडोचं लिमिट आहे. एक दिवसच म्हटलंय मी एक दिवसातच. आता हे अपॉर्च्युनिटी विंडोचं लिमिट काय ते मी सांगायचं राहिलं. याला म्हणतात अपॉर्च्युनिटी विंडो. रिस्क ऑन रिटर्न असं मी म्हणतो याला. रिस्क ऑन रिटर्न कन्सेप्ट मी उद्या सांगतो. 1%, 3%, 12%, 72% हे तर सगळ्यांना कळलंय. ही काय विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी कोणाची आहे आपली. वरती जो 1% आहे ही कोणाची मार्केटची अपॉर्च्युनिटी आहे. इकडे तुम्ही काय नाही करायला जायचं. ह्या 1% मार्केट तुम्हाला खाऊन टाकणार. समजलं का. म्हणून आपण जेव्हा जेव्हा क्वांटिटी जास्त घेतो किंवा आपण नको त्या प्राइसला बाय करतो आपण ह्याच्यात फसतो. लाईनीच्या वरती जे आहे ते सगळं सेफ आहे. तिकडे सगळं सेफ आहे. आपण आता करायचं काय इथून पुढे. अरे यार मी शेवटी पोचलो. हा सोपी गोष्ट आहे. अपॉर्च्युनिटी विंडो काय म्हणते माहितीये का. तुम्ही हे 15 मिनिटाचं दाखवले. 15 मिनिटाची 3% विंडो आहे. बरोबर. पहिले टप्पे काय आहेत. सी सी म्हणजे काय. कॅल्क्युलेट स्टॉप लॉस. तुमचा स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करा. त्याचा अर्थ काय आहे. तुम्ही तुमच्या करंट प्राइस तुमची जी किंमत आहे ती तुमच्या सरासरीमध्ये होणाऱ्या लॉस पेक्षा किती दूर आहे. सरासरीचा लॉस म्हणजे काय. ह्याच्या 5 मिनिटांमध्ये आता ह्याच्याखाली 1% ही किंमत किती आहे. ही किंमत 1% ह्याच्याखाली गेला तर इथे आहे. आणि तुम्ही आता बाय करायचं तुम्हाला इथे म्हणजे ह्याच्याखाली 1% हे आहे बाय करायचं इथे. तर ह्यापासून इथपर्यंत किती तुमचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कॅल्क्युलेट करा. इथे किती सरासरी दिसतायत. जवळजवळ 75 पॉईंट दिसतात. अप्रॉक्सिमेटली आपण बघतोय तर 75 पॉईंट आले. कॅल्क्युलेट केलात तुम्ही. परत इकडे या. क्वांटिटी ठरवा. क्वांटिटी कशी ठरवणार. त्याच 75 पॉईंट तुम्हाला किती 10,000 घालवायचे का. भीती आहे 10,000 घालवायची. 10,000 डिवायडेड बाय 75 तुम्हाला क्वांटिटी येईल. 133 क्वांटिटी डोळे झाकून घ्या. 133 क्वांटिटी जोपर्यंत हे 75 पॉईंट रिव्हर्स होत नाही ना तोपर्यंत ते 10,000 तुमच्या पॉकेटमधून जाणार नाही. सोबत 133 क्वांटिटी घ्यायची तर तुम्हाला 2050 × 133 एवढे पैसे तुमच्या खिशात पाहिजेत. 2050 × 133 एवढे पैसे तुमच्या खिशात पाहिजे. 272,000 रुपये मगच तुम्ही रिस्क घेऊ शकता. इंट्राडे मध्ये तुम्ही ही स्वस्तात घेऊ शकता. ते वेगळं असतं. पण ठीक आहे. ती घेतल्यानंतर पुढची स्टेप काय आहे. क्वांटिटी झाली आता एंट्री घ्या. एंट्री आता घ्या. सगळं कॅल्क्युलेट झालं ना मग एंट्री घ्या. आपण एंट्री आधी घेतो मग कॅल्क्युलेट करायला लागतो. आणि बी काय आहे. बी म्हणजे 3 दरवाजे आहेत. 3 दरवाजे म्हणजे तुमची अपॉर्च्युनिटीचे तुमची अपॉर्च्युनिटी कोणत्या वेळेला संपते. कोणत्या वेळेला म्हणजे आयदर तुमचा टाइम संपून जाईल. एक दरवाजा हा टाइम वेळेचा आहे. एक दरवाजा तुमच्या टार्गेटचा आहे. आणि एक दरवाजा तुमच्या धोक्याचा आहे तोट्याचा आहे और रिस्कचा आहे. रिस्क म्हणजे काय. जर तुम्ही 3%च्या खाली गेलात तर निघून जा. जर तुम्ही 1 दिवसाच्या पुढे जात असाल तर निघून जा. आणि जर तुम्हाला 1 दिवसाच्या 3% मिळाले तर निघून जा. किती जण 1 दिवसाच्या नाही सॉरी 1 हफ्त्याच्या आत. 1 हफ्त्यामध्ये कधीही जर तुम्हाला 3% डाऊन मिळाला तर तुम्हाला निघायचंच आहे. किंवा ह्याच्या आधी आर एस आयच्या खाली गेला 49च्या आधी तर निघायचंय. किंवा 5 दिवस संपले पण तुम्हाला 1-2% मिळतात तर तेवढे घ्यायचे निघून जायचंय. तेवढीच अपॉर्च्युनिटी विंडो होती. आणि जर तुम्हाला 5 दिवसाच्या आत कधीही 3% मिळाले तरी निघून जायचं. हे कळलं का सगळ्यांना. ओके. आणि हे पूर्ण अपॉर्च्युनिटी विंडो तुम्हाला हे तर अपॉर्च्युनिटी विंडोच 0.5% मी सांगितलंय. याच्यानंतर ते कॅरी कसं करायचं त्याच्यात ऍड कसे करायचे खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण आजच्या नंतर मला तुमच्यापैकी म्हणजे आपल्यापैकी कोणीही जर अनियंत्रित तोटा करताना दिसलं तर मग हे शिकण्याचा आपल्याला काय फायदा नाही. 199 रुपयात मला नाही वाटत कोणीही अशा प्रकारचा तुम्हाला एक मूलमंत्र देऊ शकतो असं नाही म्हणत मी खूप हुशार आहे. पण ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. मी तुम्हाला काहीही शोध
भीत करून काही असं दिलं नाही की जे कोणाला सापडणार नव्हतं. सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या हातात असल्यानंतर आपण जे डिसिजन घेतो ना त्याची ताकद वेगळी असते, ते मला आपल्याला दाखवायचंय. आणि म्हणून कमी येतोय आणि बहुतेक तुमच्या साईडने कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल. मी माझ्या माईक माईक मध्येच घुसून बोलतोय ऑलमोस्ट, बट ठीक आहे, थोडस ऍडजस्ट करा थोड्या वेळासाठी. रेकॉर्डिंग मध्ये आवाज येतोय सर, आवाज तुमचा बरोबर येतोय. हा, सो आपण आज जे शिकलेलो आहोत ना, आज आपला फक्त कार्ड्स, बेस कार्ड्स खूप पक्के झाले, खूप महत्वाचे, पक्क होणं महत्वाचे. 51 वरती असेल तरच बाय करायचंय, 51 खालती असेल तर सेल करायचंय. ईएमए आपल्याला धोका दाखवतो, ईएमए आपल्याला बाईंग सेलिंग करायला नाही दाखवत. आणि काळ जो आहे तो दोघांना सेम द्यायचा आहे, तरच आपले जे गणित ठरवले ती बरोबर होणार आहेत. आतापर्यंत आपण जिथे फसत होतो प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर मिळालं असेल, पण याच्या पुढे तुम्ही जेवढे तुमच्याकडे स्टॉक्स आहेत प्रत्येक स्टॉक जाऊन पडताळून पहा. 88 वर एखादा स्टॉक तडफडत असेल तर त्या स्टॉक्स मध्ये नुकसान चालू आहे, म्हणजे काय म्हणतोय ते समजून घ्या. क्लिअर ऑल, क्लिअर, रिमूव्ह ऑल इंडिकेटर्स, रिमूव्ह ऑल ड्रॉइंग टूल्स. अशा चार्ट मध्ये ज्या गोष्टी कळत नाहीये त्याला मी डेली लावलेला आहे. आता एखादा स्टॉक जर 49 डेलीवर 49 च्या खाली असेल, एखाद्या ज्याला रॅन्डम स्टॉकची नावं सांगा तुमच्याकडे जे आहेत होल्डिंग मध्ये, 5 स्टॉकची नावं पाहिजे सेशन संपवायच्या आधी. कोणती? 5 कोणता? वेदांता. वेदांता, वेदांतांची कुंडली काढूया आपण आता. व्हीडीएल ना वेदांता, या मुवमेंट पासून बाईंग मध्ये अजून त्याला तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. बर्गर किंग, बर्गर, बर्गर किंग. एकच मिनिट. हॅलो, हा पप्पा. पण चांगला आताशी आलेला आहे हा. आता तुम्हाला कळेल ही लाईन इथून का सुरू झाली आहे, कारण की इथून 88 दिवस पण त्याला झाले नसतील. हा पहिला एक सरासरी आलेली 88 दिवसाची. आता मी दाखवतो ते कशी आहे. हे बघा 88 दिवस, 88 दिवसानंतर आपल्याला पहिला बिंदू मिळालाय, म्हणजे हा बिंदू जो आहे तो इथपासून कन्सिडर करतो डेटाला इथून. समजते? ठीक आहे, पुढे पीएनबी. येस बँक, बीस बँक मध्ये कोणी बसलेले आहेत का? आता येस बँक ला जाऊन चेक करा. दाखवतोच मी पीएनबी आता कुठे. अजून तोंड वरती काढतोय, याच्यात पण अपॉर्च्युनिटी विंडो सगळ्या फेल गेलेल्या आहेत. या पीएनबीच्या विंडोज आहेत जर बघाल तर. कुठे निघायला पाहिजे होतं पीएनबी मध्ये कोणी विचारलं तर तुमच्याकडे काय उत्तर आहे? इकडे बघा, हा निघायचा टाइम होता. ह्याच्यानंतर जेवढे सगळे बसलेले आहेत अजून कोणी वरती नाही आलंय. पीएनबी आता वरती येतोय, पण तो वरती कधी येईल त्याचं पण आपल्याकडे उत्तर आहे. या अपॉर्च्युनिटी विंडोच्या पुढच्या पार्ट मध्ये आहे ते. येस बँक जरा बघून घेऊया काय करायचं येस बँकचं, तुम्हीच सांगा. याच्यामध्ये खरेदी करणारे बसलेत का विकणारे बसलेत? विकणारे. मग आपण काय करायला पाहिजे? खरेदी करून बसलं पाहिजे त्यांच्यासाठी. पण उद्याच्या उद्या कोणी नाही निघणार मला माहितीये, गॅरंटेड. आपण वेट करणार, 13 रुपयात काय नुकसान होत आहे? बरोबर आहे. पण 13 रुपये म्हणजे ही जी किंमत आहे बघा, 78 रुपये इकडची किंमत आणि 78 रुपये इकडची किंमत, दोन्ही मध्ये सेलरच आहेत. हे ज्या दिवशी ज्याला माहिती असेल ना त्याने खरंच त्याचे पैसे वाचवले असते, कारण खूप मेहनतीने आपण पैसे कमवतो. 300 रुपये कुठून निघायला पाहिजे त्याने सांगितले येस बँकने. माझी लायकी नाहीये, 219 रुपयावर निघून जा तुम्ही सगळे, माझ्यामध्ये इन्व्हेस्टच करू नका, माझ्यामध्ये सेलर्स पडू नयेत. इथे पण त्याने सांगितलं एकदा, इकडे त्याने तोंडवर कारलेलं, पण कुठे निघायला पाहिजे? ज्याने पण समजा ही अपॉर्च्युनिटी विंडो इकडे मिळाली, इथे नाही मिळणार आपल्याला, आर्लीवर पकडायला लागते एका तासावर. एका तासामध्ये तुम्हाला जर एंट्री मिळाली सपोज,
इकडे कुठेतरी मिळाली आहे बा इकडे इकडे आपल्याला येस बँकने सांगितलं बाबा मला विकत घ्या इकडे विकत घ्या इथे विकत घेतलं तुम्ही बरोबर 36 रुपयाला आरएसआय जिथे 49 खाली आला इकडे आला सोडून द्या त्याला बाहेर परत वरती आला ना घ्या परत काही फरक नाही पडत इथे विकत घ्या लॉंग टर्म ठेवायचं तुम्हाला इथे विकत घ्या कितीला घेतला इथे विकत 48 रुपये इकडे कितीला खाली आला 59 रुपये इथून निघून जा परत येस बँकचं तोंड बघायची गरज नाही तिथून पुढे परत इकडे आला इथे एंट्री करा निघायचं कुठे इकडे म्हणजे काही नुकसान नाही होत आहे पण हे जर तुम्ही करत राहिलात इकडे जर तुम्ही थांबलात तर ते काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर तुम्हाला करायचंच असेल येस बँक मध्ये तर तो येस बँक जेव्हा दाखवतोय तेव्हा वरती येऊ दे खाली गेलं गपचूप खाली जायचं जेवढ्या वेळेला तुम्हाला एंट्री घ्यायची तेवढ्या वेळेला घ्या हा कधी चालू होणार आहे जेव्हा डेली मध्ये आताशी हे तासातले लोक बसलेले दाखवले जास्त ताकदवाले लोक डेली मध्ये जोपर्यंत वरती आणत नाही ना तोपर्यंत ह्यांच्यामध्ये काहीच नाही करू शकत तुम्ही आणि डेली मध्ये वरती आणणारा एखादा कोणता आहे टोरेंट बिरेंट काय होता तो एखादा नाव सांगा कुठल्याही फार्माचं नाव सांगा किंवा तुमचा एखादा स्टॉक सांगा जो तुम्ही खूप वाढलेला बघितला खूप वाढलेला सन फार्मा सन लॉरिस लॅब लूप लॉरिस लॅब सन फार्मा लॉरिस लॅब पण बघा सन फार्मा हा तुटका फुटका चाललेला आहे पण इथून वरती आलाय इथून बाईंग मध्ये आलेला आहे एवढा चांगला स्टॉक नाही दिसत आहे पण लुपिन इथे खूप चांगला चांगला होता तो लुपिन आणि मध्ये कोणता कोणीतरी लुपिन पण चांगला चालू झालेला आहे लुपिन डॉक्टर रेड्डी गुड डॉक्टर रेड्डी इकडे चांगल्या प्रकारे आलेला आता इकडे निघून जायला पाहिजे आणि इकडे परत एंट्री घ्यायला पाहिजे आणि हे डेलीवर नाही करत आपण आर्लीवर करतो ते कसं करतो ते पण आपल्याला कळेल फ्लोरिन काय होता कुणीतरी फ्लोरिन व्हॉटेवर सांगितलेला ठीक आहे असे सगळे स्टॉक तुम्ही जाऊन चेक करा खूप सारे स्टॉक्स आपल्याला मिळतील रिमार्केबल ग्रोथ दिलेली काय काय स्टॉक्सनी आणि त्याची एंट्री कुठे होती ते तुम्हाला बघितल्यावरच कळेल अरे बापरे ह्या एवढ्या चांगल्या एंट्री आपण का सोडल्या आणि सगळ्यांना हे वाटत असेल की आता सगळे स्टॉक कसे काय 10% 20% 30% सगळेच कसे काय देत आहेत तर त्याचं कारण हे आपला इंडेक्स जो आहे निफ्टी निफ्टी 50 जर तुम्हाला दिसतोय वरती आला आहे 51 कधी आला 51 वरती इकडे त्याच्यानंतर बुलिश मार्केटच आहे या बुलिश मार्केटमध्ये जेवढे पैसे गुंतवाल तेवढे सगळे पैसे तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी देणार आहेत एव्हरी टाइम देणार आहेत जेवढं गुंतवाल पैसे तेवढं चांगलंय फक्त निफ्टी 49 खाली आला की निघून जाण्याचं पण तुम्ही बघायचं जसं इकडे आलाय दिसतंय स्टॉक मार्केटमधून निघायला पाहिजे त्यावेळेला कोणता दीपक नायट्रेट सर बँक निफ्टी सांगा ना बँक निफ्टी आपला चौथा दिवस आहे बँक निफ्टीचा बँक निफ्टीची पीएचडी आपल्याला कळेल त्याच्यावर म्हणजे उद्याच्या दिवशी बँक निफ्टी सुरू होईल आपलं हाच आहे का दीपक नायट्रेट वा कसला स्टॉक आहे हा इथून बाय दिलाय इथे सेल दिलाय परत बाय पण दिलाय 256 विकत घेऊ शकत होता 7 मार्च 2019 ला आणि अजून सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता आणि जसं मी सांगितलेलं कितीची विंडो असते अपॉर्च्युनिटी विंडो 72% बरोबर इथे मी 72% लावतो आणि याची रिस्क कशी असेल 9% खाली आहे आता तुम्ही म्हणाल एवढी रिस्क कसं काय दीपक नायट्रेट मध्ये घ्यायची यालाच रिस्क रिवॉर्ड म्हणतात एवढी रिस्क तुम्ही घेऊ शकत असाल 723 रुपये तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकतो एखाद्या दिवशी जर जवळ असाल तर हे कधीच नाही जाणार पण ही 6 क्वांटिटी आहे ना ती आयुष्यभर ठेवा तुम्हाला कधीच नुकसान नाही देणार तुम्हाला क्वांटिटी कमी करायची छोट्या टाइम फ्रेमवर ह्याच्या नंतरची टाइम फ्रेम किती आहे 12% याच्यावर 12% रिस्क टाका फक्त म्हणजे ह्या लाईनीच्या खाली 12% हे किती आहेत 9% 12 × 9 21% रिस्क टाका क्वांटिटी 25 झाली ही क्वांटिटी आयुष्यभर कॅरी करा
या लाईनीच्या खाली आलीच नाही प्राइस ते तुम्हाला दिसेल. ह्याला आपल्याला कोण कोण आरएसआय येऊन देणार नाही, ईएमए येऊन देणार नाही. आपले रिस्क आणि रिवॉर्ड अशामुळे कॅल्क्युलेट होतं चांगल्या प्रकारे आपल्याला कोणतेही डिसिजन घेता येतं. परत इकडे रिएंट्री आहे का? इकडे आरामात घेऊ शकता रिएंट्री. त्याप्रमाणे तुम्हाला जी रिस्क वाटते ती क्वांटिटी इकडे टाकायची, ती किंमत इकडे टाकायची, तुम्हाला ऑटोमॅटिक क्वांटिटी कॅल्क्युलेट करून येणार. तरी आवाज येतो, ठीक आहे. सो आजचं सेशन आपण इकडे संपवूया आणि आय होप आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असेल. आजच्या नंतर अनकंट्रोल लॉस आयुष्यात कधी करणार नाही याची आपल्याला हमी मी दिलेली आहे. आणि इथून पुढचे सेशन पण असेच आहेत, फक्त आपल्याला वेळ पुरली पाहिजे. थोडासा वेळ पुढे मागे झालेला आहे. तिसरा दिवसाचं सेशन चौथ्या दिवसावर गेलेलं आहे, पण आपण कव्हर करू शकतो थोडासा एखाद तास पुढे मागे करून, ठीक आहे. सो धन्यवाद सर. कॅन यू शेअर युअर टेम्पलेट ऑफ सेटिंग? येस, थँक्यू सर. आपल्याला मिळेल याच्यासोबत. मी अजून शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल ह्याच्यावर अजून काय काय आपल्याला मिळणार आहे. आणि हे मिळू शकत म्हणजे हे मिळेल मिळणार आहे का नाही आहे त्याच्यासाठी आपला जो रिस्पॉन्स आहे, 5 दिवस जसा आहे तसा राहू दे. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे टाइम टू टाइम. सो थँक्यू फॉर नाऊ आणि उद्या भेटूया 7 वाजता पुन्हा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय बाय.